एक मिनट, हां तर तुम्हाला दाखवू का ते लीड चार्ट कुठं असतो एसी चार मध्ये? रॉयल्टी बद्दल म्हणा, रॉयल्टी समजा मॅन्युअली हे करायची असेल तर त्याला काय? रॉयल्टीचं मॅन्युअली सांगतो तुम्हाला मी, तिथे शेअर करून रॉयल्टी हे करतो मी, पेज ओपन करून दाखवतो. आता हे रॉयल्टी आहे बरोबर. आता पहिला आयटम आहे तो आयटम कशाचा आहे, सप्लाइंग ट्रॅप ग्रॅनाइट फोटोजेनियस स्टोन मेटल 40 mm मेटल. हे आहे त्याची क्वांटिटी, हे आहे त्याचं युनिट. हे ऑदर मटेरियल मध्ये येतं, नॅचरल सँड म्हणजे सँड आणि ऑदर मटेरियल हे दोन प्रकार आहेत रॉयल्टी मध्ये. ऑर्डर मटेरियल मध्ये तुमचं काय येईल, 40 mm मेटल येईल, 60 mm मेटल येईल, 80 mm येईल, हार्ड मुरुम येईल, एक्सवेटेड मटेरियल असेल, ऑर्डर मध्ये येईल, बाकी सगळं सँड मध्ये येईल. तर आता यामध्ये कसं काढलं बघा, यांनी क्वांटिटी घेतली 78.07 कुठली आली, जी की मेजरमेंट मध्ये आहे. मेजरमेंट मी दाखवतो, हे 78.07 बरोबर. हे आपण इथं रॉयल्टी मध्ये क्वांटिटी घेतली, मग आता त्याचं फॅक्टर किती काय आहे हे कुठं असेल, तर आपला रेट अनालिसिस मध्ये जावं लागेल. रेट अनालिसिस मध्ये इथं बघा, ऍड लीड चार्जेस त्याचं फॅक्टर आहे एक. फॅक्टर कुठून तुम्हाला एसएसआर मध्ये आहेत फॅक्टर, मी काल सांगितलं होतं तुम्हाला प्रत्येक सँडचं फॅक्टर कुठं आहे किती आहे हे सगळं दाखवलं होतं काल, आणखीन परत दाखवतो मी ते कुठं आहे ते. तर हे इथलं फॅक्टर घेतलं त्यांनी एकच, आणि 1 × 78.07 केलं तर तेवढंच आलं, म्हणजे ऑदर मटेरियल 78.07 ही रॉयल्टीची क्वांटिटी आली, याला मल्टिप्लाय रेट केलं तर ते अमाऊंट येईल. तसंच आता हा दुसरा आयटम आहे M15 सिमेंट कॉन्क्रीट, M15 याची क्वांटिटी घेतली 8.57, ते मेजरमेंट शीट मध्ये आहे. हे आपली 8.57 बरोबर, ती क्वांटिटी घेतली, त्याचं कन फॅक्टर, ते फॅक्टर कुठून घेतलं, परत ते रिटर्न अनालिसिस मध्ये आहे. सँडचं फॅक्टर बघा, ऍड लीड चार्जेस फॉर सँड, सँडचं फॅक्टर आहे 0.34, हा एसएसआर मध्ये आहे बरोबर. काल दाखवलं मी तुम्हाला एसएसआर मध्ये, तिथं आहे, तिथलाही तुम्ही फॅक्टर घेऊ शकता. रेट अनालिसिस तुमच्याकडे नसेल आता काय होईल, तुम्हाला अडचण काय येईल की बरेच तुम्हाला नवीन एखादी आयटम घ्यायचंय आणि त्यावेळेस तुमच्याकडे रेट अनालिसिस अवेलेबल नसते, तुम्हाला रेट अनालिसिस माहीत नसतं की त्याच्यामध्ये मटेरियल कुठलं कुठलं आहे हे माहीत नाहीये. समजा एखादी M40 आयटम घेतला तर त्यातले फॅक्टर, सिमेंटचं फॅक्टर चेंज होणार आहे, त्यांचं फॅक्टर चेंज होणार आहे, म्हणजे जे ग्रेड आहेत आपले कॉन्क्रीटचे M15 M20 वगैरे, ह्या ग्रेडनुसार ते फॅक्टर चेंज होतात. बऱ्याच फॅक्टरचे डिटेल्स आपण एसएसआर मध्ये बघितलंच आहेत, त्याच्यानं तुम्हाला ही अशी अडचण येईल की मग त्यावेळेस रेट अनालिसिस आम्ही कसं करायचं, जर तुम्ही मॅन्युअली सांगताय जर, मग त्यावेळेस तुम्हाला मलाच कॉन्टॅक्ट करावं लागेल, जे की तुम्हाला मी डिटेल्स पाठवून देईन, नाहीतर मग तुम्हाला डिटेल अभ्यास करून एसएसआर मधनं डिटेल काढावं लागेल प्रत्येक आयटमचं. तुम्हाला दाखवतो एसएसआर मध्ये कोण्या ठिकाणी दाखवलेलं आहे ते पीडीएफ फाईल बघूया आपण. हे बघा येत आहे, हा बघा M15 हा सिमेंटचा आहे, बॅग मध्ये आहे सिमेंट, ते तुम्हाला मी सांगितलं कन्वर्ट कसं करायचं. त्याच्यानंतर हे सँडचं फॅक्टर आहे 0.44, जर M15 असेल तर M20 ग्रेड असेल तर त्याला आहे 0.0425. परत याच्यामध्ये पण RCC आहे, PCC आहे, हे प्रकार तुम्हाला माहीतच आहेत. त्याच्यानंतर बघा M30 आहे, त्याचा फॅक्टर सिमेंट 8 bag आहेत, आणि सँडचा आहे 0.5
4 to 5 म्हणजे हा फॅक्टर त्याने ह्याच्यामध्ये घेतलेला आहे, आपलं रॉयल्टी मध्ये हा 44 फॅक्टर. मग क्वांटिटी इंटू फॅक्टर केलं, ही क्वांटिटी आली त्याची, एवढी क्वांटिटी आपण ते रेट अनालिसिस मध्ये घेतली. इथं बघा रॉयल्टी चार्जेस मध्ये रॉयल्टी चार्जेस फॉर सँड 3.77, रॉयल्टी चार्जेस फॉर अदर मिनरल्स, अदर मिनरल्स मटेरियल्स एवढी आली. त्याचा जो शासनाने जो रेट दिला आहे हा रेट कुठून आला, हा पण DSR मध्ये रेट आहे, ते तुम्हाला दाखवतो एकदा कुठं आहे, कसं कॅल्क्युलेट करायचं रॉयल्टीचा रेट हा त्यांनी दिलेला आहे. जे SSR मध्ये सुरुवातीला जनरल नोट्स आहेत ना त्यामध्ये ते दिलेले त्यांनी. हे बघा इथं म्हणजे हा 237.37 पर क्युबिक मीटर हा रेट कसा आला, तर त्यांनी दाखवलं फॉर सँड साठी रॉयल्टी प्लस सरचार्ज 2% प्लस डिफरन्स मटेरियल फाउंडेशन म्हणजे DMF आपण म्हणतो त्याला 10% ते ऍड केलेले. बेसिक रेट हा म्हणजे हा आहे 211.95 प्लस त्याचे 2% 4.23 आणि 10% 21.19 असा हा सँडचा आलेला आहे. तसंच ऑदर मटेरियलचा सुद्धा दाखवलं त्याने 216 रुपये 18 पैसे हे त्यांनी रेट दिलेले. म्हणजे प्रत्येक आयटमचा रेट हा SSR मध्ये आहेच, त्याच्या व्यतिरिक्त त्याचे फॅक्टर आहे, त्याला लागणारं सिमेंट किती आहे ते आहे, परत त्याचं लीड चार्जेस आणण्याचे किती आहे चार्जेस ते आहे, परत लेबर रेट काय लागतो, मिस्त्रीला किती पेमेंट द्यायचं, त्याचं हाजरी किती आहे, हे सुद्धा त्यांनी डिटेल SSR मध्ये दिलेलं आहे. म्हणजे हे SSR पूर्ण महाराष्ट्रासाठी सेम आहे. जर कधी बदलतो, जर तुमच्या एरिया वाईज जर काही कंडिशन असेल वेगळे असेल, तर त्यावेळी तुमचे SC ला अधिकार आहेत, सुपरिटेंडेंट ऑफिसरला, त्यांनी तुमचे चेंज करू शकतात, ते डिफरन्स रेट एक्स्ट्रा देऊ शकतात, किंवा एखाद्या आयटमचा रेट हा आम्हाला कमी पडतो आमच्या एरियामध्ये. समजा तुमच्या एरियामध्ये वाळू 20,000 रुपये ब्रास असेल आणि एस्टिमेटला रेट 10,000 असेल, तर ते तुम्हाला परवडणार नाही, गुत्तेदार काम करायला तयार होणार नाहीत, त्यावेळेस ते SC ला अधिकार आहेत की तुम्ही 20,000 देऊ शकता. मग 20,000 दिल्यानंतर 20,000 कसं घ्यायचं, हे 10,000 आणि प्लस वरले एक्स्ट्रा 10,000 त्याचा डिफरन्स तो ऍड करायचा, म्हणून ते आपण डिफरन्स रेट इथं ऍड केले आहेत. आमच्याकडे काय झालेलं आता तुम्हाला दाखवतो डिफरन्स रेटमध्ये. इफेक्टिव्ह डेट आहे 15/12/22 त्यावेळेस पत्र आलेलं आहे, नाही नंतर अगोदर उशीर नंतर आलेलं 18/8/22 आलेलं पत्र आहे ते. तुम्हाला ते पत्रही वाटलं तर दाखवतो तुम्ही कसं असतं ते. आता यामध्ये बघा त्यांनी काय केलेलं आहे. 40 mm मेटलला SSR चा रेट आहे 991, मार्केट रेट त्यांनी तोच ठेवला आहे, काही आवश्यकता नाही आम्हाला वाढवायचा. परत 6 mm मेटल जे क्रश्ड सँड असते म्हणजे 6 mm जी खडी असते त्याला SSR चा रेट आहे 996, मार्केट रेट त्यांनी 991 घ्या म्हणले, म्हणजे इथं 5 रुपये त्यांनी कमी केले कारण ते स्वस्त मिळतं. SSR ला जास्त आहे. सँडला तसंच केलेलं आहे 1575 आहे, मार्केट रेट 1685 म्हणजे 110 रुपये त्याने जास्त लावा रेट असं सांगितलेलं आहे. तसंच प्रत्येक मटेरियलचं असं त्याने दिलेलं आहे. यामध्ये सुद्धा 20 mm खडीला SSR चा रेट आहे तो 996 रुपये, मार्केट रेट 991 म्हणजे -5 रुपये. हे मायनस आम्ही त्या रेट अनालिसिस मध्ये करतो. इथं बघा परत जर तुमच्याकडे डिफरन्स रेट नसतील तर हे तुमचे कॉलम राहणार नाहीत, म्हणजे रो राहणार नाही, जर असतील तर ते राहतील. मग राहिल्यानंतर काय होईल त्यामध्ये, आता कंजम्पशन घेतलं, डिफरन्स रेट ऍड केला 48.40 पैसे हा त्याला आपण एक्स्ट्रा द्यायला लागलो स्टँडमध्ये. तसंच 20 mm मेटलमध्ये -1.10 रुपये कमी करायला लागलो. हे ते तुमच्या भौगोलिक परिस्थितीवरनं, तुमचे तिथल्या रेट बाजार मूल्य कसं आहे त्याच्यावरनं ते ठरलं जातं. उदाहरणार्थ तुम्हाला मी एक SC चं लेटर दाखवतो कसं असतं ते तुम्हाला माहितीसाठी. आता जुने आहेत लेटर, तुम्हाला माहितीसाठी दाखवतो कसं असतं ते काय देतात त्या लेटरमध्ये.
हे असं परिपत्रक निघतं अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयावरनं, उस्मानाबादहून निघालेला आहे. आता हा 18-19 राज्यसूची दर सूचीसाठी होता, आपल्याकडे नवीन पण आहे, एक सॅम्पल म्हणून तुम्हाला मी दाखवते. याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलेलं बघा, राज्यस्तरावरील दर सूची SSR 1 जुलै 2018 पासून लागू करणे व सदर दर सूची शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मंडळाअंतर्गत येत असलेल्या बीड, उस्मानाबाद व लातूर या 3 जिल्ह्यासाठी स्थानिक बाजारपेठेतील वस्तू मटेरियल्स यांचे स्थानिक बाजार भावाप्रमाणे खालील बाबीसाठी दर निश्चित करण्यात येत आहेत. त्यामध्ये आता 60 mm मेटलसाठी उदाहरणार्थ लातूरसाठी 843 आहे, 40 mm साठी 990 आहे. हे त्यांनी फायनल केलेले रेट आहेत. मग तो SSR ला तिथं कमी असतील जास्त असतील ते आपण डिफरन्स तिथं ऍड करतो, अशाप्रमाणे ते लेटर काढतात आणि ते आपण ते रेट घेऊन टाक घेतो वापरायला. दुसरं काय होतं कुणाचं काय म्हणणं सर? असे परिपत्रक समजा आम्हाला स्वतःला डाउनलोड करायचं असेल तर कोणत्या वेबसाईटवर अवेलेबल? PWD च्या वेबसाईटवर असतं. ठीक आहे, तुमच्या ऑफिशियल जी PWD ची वेबसाईट आहे तिथं त्यांनी ते टाकलेलं असतं. तिथं आपला SSR पण असतो अवेलेबल PWD च्या वेबसाईटवर. काय आणखी शंका कुणाच्या? हॅलो. हा मॅडम बोला. आजचं पण रेकॉर्डिंग द्याल ना परत? हो हो हो. हा, कारण आता एवढ्या सकाळी अटेंड नाही करू शकणार आहे. मी ऑन करून ठेवते जेवढा ऐकायला मिळेल तेवढे, पण बाकी मग ऑडिओ व्हिडिओ मध्ये या बॅचचे व्हिडिओ मिळतील तुम्हाला आणि मागच्या बॅचचे सुद्धा मिळतील, काही अडचण नाही. ओके ठीक आहे. आणि जे प्रेझेंट आहेत त्यांनी व्हिडिओ ऑन करा म्हणजे मला समजेल, नाहीतर उगो ऑफ करून कुणाचं लक्ष आहे नाही हे मला लक्षात येईल ना. तुमचा प्रॉब्लेम आहे ठीक आहे, काही अडचण नाही आहे. बाकीच्यांनी तरी ठीक आहे. आता पुढचं मी तुम्हाला DOQ आणि Schedule B या संदर्भात सांगणार आहे. नेमकं काय असतं Schedule B, केव्हा वापरली जाते, ज्याला DTP पण म्हणतात बरेच जिल्ह्यामध्ये, आणि BOQ केव्हा वापरली जाते हे तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामध्ये मी तुम्हाला अगोदर BOQ आणि Schedule B हे दोन्ही दाखवतो. हे बघा, याला BOQ म्हणतात. याला हा BOQ परसेंटेज BOQ आहे. आपण जेव्हा टेंडर भरतो त्यावेळेस ॲटम वाईज असतं, परसेंटेज असतं. जेव्हा तुम्ही वेबसाईटवर जाता टेंडरच्या, मला वेबसाईटवर दाखवतो, जेव्हा आपण टेंडर भरतो त्यावेळेस आपल्याला ते अनुभव असं येतो की कुठल्या कुठल्या प्रकारचे BOQ असतात. तर इथं डाउनलोडमध्ये बघा, BOQ याने टेम्पलेट दिलेत, काही फॉर्मॅट दिलेत. त्यामध्ये ॲटम रेट टेम्पलेट आहे, ॲटम वाईज आहे, ॲटम रेट मल्टीकरन्सीमध्ये आहे, मिक्स्ड आहे, परसेंटेज राईट परसेंटेज रेटमध्ये आहे. आपल्याकडे मॅक्झिमम परसेंटेज रेटमध्ये असतं ते, हे BOQ. आता BOQ आणि Schedule B DTP केव्हा वापरली जाते? जेव्हा टेंडर तुमचं ऑफलाईन असेल. आता गव्हर्नमेंटचा GR निघालेला आहे की 10 लाखापर्यंत ही टेंडर करायची आवश्यकता नाही आहे. आवश्यकता नाही तर मग ते टेंडर ते काम गुत्तेदाराला कोण्या पद्धतीने घ्यायचं, त्याच्या नावावर कसं घ्यायचं, तर त्याला ऑफलाईन एक प्रोसेस आहे. जिल्हा परिषदमध्ये काम वाटप समिती असते, जसं की एक बांधकाम कमिटी असते, त्याप्रमाणे एक काम वाटप समिती असते. त्या काम वाटप समितीमध्ये आपल्याला ऑफलाईन अर्ज करावा लागतो की आम्हाला काम देण्यात यावेत म्हणून. मग त्यावेळेस काय होतं, समजा तुमचं एखादी 10 लाखाचं एस्टिमेट आहे, जर ते तुम्हाला करायचं तुमच्या नावावर गुत्तेदाराच्या करून घ्यायचं असेल तर तुम्हाला ग्रामपंचायतीची NOC घ्यावं लागते, किंवा मग ते ग्रामपंचायत स्वतः सक्षम आहे काम करण्यास म्हणून ग्रामपंचायत एजन्सी होते. जर तुम्हाला काम घ्यायचं असेल तुमच्या नावावर तर तुम्हाला त्यांच्याकडे NOC घ्यावं लागेल की सदरील काम हे इतर ठेकेदारामार्फत करण्यास आमची ग्रामपंचायत काहीही हरकत नाही, असं त्यांच्याकडून लेटर घेतल्यानंतर ते लेटर तुमचं एस्टिमेट आणि Schedule B हे सोबत घेऊन जिल्हा परिषदेत दाखल केलात की ते तुमच्या नावाने एक ऑर्डर काढतात. सदरील काम हे यांना काम वाटप समितीमधून सुटलेलं आहे, तरी यांच्या नावाने यांनी अग्रीमेंट करून वर्क ऑर्डर काढून घ्यावी. मग तुम्हाला ते काम वाटपचं लेटर घेऊन पुन्हा एस्टिमेट, पुन्हा Schedule B, 500 रुपयाचा बॉन्ड, BON बुकलेट असतं ते घ्यावं लागेल. त्याच्यावर सगळ्याचे साईन, तुमची कुठे गुत्तेदारची राहील,
डेप्युटी इंजिनियरचे राहील, हे करून अग्रीमेंट केल्यानंतर तुम्हाला ते वर्क ऑर्डर मिळते. जेव्हा ऑफलाईन असतं त्यावेळेस तुम्हाला शेड्यूल बी वापरण्यात येते, बीओक्यू नाही वापरत. आणि बीओक्यू कधी असते, जेव्हा तुम्हाला ऑनलाईन टेंडर करायचं आहे एखाद्या इस्टिमेटचं एखाद्या मटेरियलचं, त्यावेळेस तुम्हाला ते बीओक्यू वापरावं लागते. आता तुम्हाला शेड्यूल बी दाखवतो. हे शेड्यूल बी जवळपास सेम असतं. बीओक्यू मध्ये तेच असतं, क्वांटिटी असते, डिस्क्रिप्शन असतं, फिगर अमाऊंट असतं, रेट असतो तो फिगरमध्ये असतो, वर्डमध्ये असतो, युनिट असतं आणि अमाऊंट असते. बीओक्यू मध्ये तुम्ही बघा, डिस्क्रिप्शन आहे, क्वांटिटी आहे, युनिट आहे, रेट आहे, अमाऊंट आहे आणि वर्डमध्ये अमाऊंट आहे. फक्त केव्हा वापर होतो की जेव्हा ऑनलाईन तुम्हाला टेंडर करायचं असेल तर तुम्हाला बीओक्यूच करावं लागेल. आणि ती पण बीओक्यू व्हॅलिडेट असली पाहिजे. व्हॅलिडेट म्हणजे काय, आता याला क्लिक केलं हे सांगतं. आता बघा, प्लीज एंटर, म्हणजे हे चुकलं कुठलं तरी, इरर आलं, म्हणजे हे व्हॅलिडेट नाही आहे. आता जे टेंडर करतात त्यांना माहिती आहे आता इरर कुठं आलं, ह्या ठिकाणी आलेलं. आपण दुसरी बीओक्यू ओपन करून बघूयात. आता मी याला व्हॅलिड करून दाखवतो. बघा, हे ओके आहे, व्हॅलिडेशन अँड कम्प्लेंट फॉर बी ओ क्यू वन, म्हणजे हे बरोबर आहे. मग ते एरर का आलं तिथं, त्याचं कारण आहे की हे इथं काहीच नाही आहे. बी ओ क्यू मध्ये असं आहे की तुम्ही एकही सेल ब्लँक ठेवू शकत नाही, पूर्ण सेल तुमचे फिलअप झालेले पाहिजेत. आता हे जसं व्हॅलिडेट म्हणते, आता याला एरर दाखवतो मी तुम्हाला. सिरियल नंबर जरी चुकला तरी ते एरर दाखवतात. आता मी हे तीन नंबरचं डिलीट मारलं, आता व्हॅलिडेट करतो. बघा काय आलं, प्लीज एंटर व्हॅलिड डाटा फॉर सिरियल नंबर, एरर आलं. म्हणजे तुम्हाला ब्लँक सुद्धा ठेवता येत नाही. बरेच जण टेंडर करतात, टेंडर पब्लिश करणं असो भरणं असो, त्यावेळेस त्यांना जाणवते. टेंडर पब्लिश करताना आठवण, म्हणजे लक्षात येते की आपलं कुठंतरी चुकतंय, बी ओ क्यू ॲक्सेप्ट करत नाही. वेबसाईट जी एन आय टीची वेबसाईट आहे ते बी ओ क्यू चुकीचं कधीच घेत नाही. तर तुम्ही सिरियल नंबर जरी तुमचा चुकला तरी ते रिजेक्ट सांगतं. किंवा एखाद्या क्वांटिटी झिरो टाकली एखाद्या आयटमची तरी ते व्हॅलिडेट होत नाही, होत पण ते वेबसाईटला घेत नाही. तुम्ही जेव्हा ऑनलाईन वेबसाईटला अपलोड करता टेंडर पब्लिश करते वेळेस, त्यावेळेस हे घेत नाही, झिरो क्वांटिटी आहे म्हणून सांगतं. तर हे बीओक्यू आता बनवायची कशी, यामध्ये बघा काय काय दिलं त्यांनी. आयटम डिस्क्रिप्शन, क्वांटिटी, युनिट, इस्टिमेट रेट, हे टोटल अमाऊंट पुढचं येऊन जातं ऑटोमॅटिकली. आता आयटम कसं घ्यायचं आपलं, समजा आता एका एस्टिमेटचे आपल्याला बीओक्यू बनवायचे किंवा शेड्यूल बी डी टी पी बनवायचे, सेम आहेत, दोन्ही सेम आहेत. फक्त त्यांच्या युजेसवरनं ते ठरतं. जेव्हा ऑनलाईन करायचं असतं त्यावेळेस तुम्हाला ते बीओक्यू वापरावं लागेल, जेव्हा ऑफलाईन असतं त्यावेळेस शेड्यूल बी वापरावं लागेल, डी टी पी वापरावं लागेल. फक्त एवढाच फरक आहे. आता ते बनवायचं कसं, आपल्याकडे हा फॉर्मॅट आहे. आता एक एस्टिमेट मी दाखवतो तुम्हाला ओपन करून. आता हे एस्टिमेट आहे, ॲबस्ट्रॅक्ट शीट घ्यायचं, ॲबस्ट्रॅक्ट शीटवर जायचं, हा आयटम कॉपी केला, इथं पेस्ट केला, त्याची क्वांटिटी परत कॉपी केली, किंवा तुम्ही मॅन्युअली सुद्धा टाकू शकता. बी एस्टिमेटचं ॲबस्ट्रॅक्ट हार्ड कॉपी समोर ठेवा, मॅन्युअली टाका, काही अडचण नाही. क्वांटिटी पेस्ट केली, याला आपण साईज वाढवली थोडी, वरच्या लेवल लागेल. त्याचं युनिट तसंच परत क्युबिक मीटरच आहे, त्याचा रेट इथनं कॉपी करा, इथं पेस्ट करा. परत खाली गेलेलं आहे, साईज वाढवली, वर घेतलं मी. हे ॲटोमॅटिकली आलं, त्याचं इंग्लिशमध्ये सुद्धा हे ॲटोमॅटिकली आलं. एक ॲटम झाला, परत दुसरा ॲटम. असं तुमच्या इस्टिमेटमध्ये जेवढे ॲटम आहेत तेवढे तुम्ही तिथं ऍड करायचं आहे. आता इथे झिरो आलं कारण ते या ठिकाणचं कॉपी घेत नाहीये. हा इथला आयटम नाहीये, हा मेजरमेंट शीट मधला आयटम आहे. जेव्हा याच्यावर डबल क्लिक करताल त्यावेळेस कळेल ते मेजरमेंट शीट मधला आहे.
इथं आलो मी परत इथलं कॉपी केलं. आपल्याला फक्त ऍटम डिस्क्रिप्शन घ्यायची आहे. तुम्ही मेजरमेंट शीट मधनं घेतलं काय किंवा रेट अनालिसिस मधून घेतलात, इथं पण आहेत आपले ऍटम डिस्क्रिप्शन, किंवा ऍब्स्ट्रॅक्ट मधून घेतलात, काही फरक पडत नाही. तुम्हाला क्वांटिटी तसंच आहे, तुम्ही मेजरमेंट मधून क्वांटिटी घ्या किंवा ऍब्स्ट्रॅक्ट मधनं घ्या, काही अडचण नाही. रेट मात्र तुम्हाला इथनंच घ्यावा लागेल ऍब्स्ट्रॅक्ट मधनं, कारण रेट अनालिसिस मध्ये पण रेट आहेत. पण काही जे सिंगल ऍटम आहेत त्याचा आपण रेट इथं दिला नाहीये, जसं की आता स्प्रेडिंगचा रेट इथं नाहीये, पण ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये तो आहे. 85 रुपये जो आहे रेट स्प्रेडिंग 40-80 mm आणि स्प्रेडिंग हार्ड मोरम हा रेट आहे, तो रेट रेट अनालिसिस मध्ये नाहीये, म्हणून आपल्याला ऍब्स्ट्रॅक्ट मधनं तो घ्यावा लागेल. आता प्रत्येक ऍटम घेतले मी इथं पेस्ट केलं, त्याचं क्वांटिटी मॅन्युअल समोर एक प्रिंट काढून ठेवलं, ते टाकलं, त्याचं युनिट टाकलं, त्याचं रेट टाकला. सर तो रेट अनालिसिस मध्ये का घेतला नाही? तो सिंगल आयटम आहे ना त्याच्यामुळं. आता त्याच्यात कसं आहे, तुम्ही जेव्हा नवीन मोठे मोठे एस्टिमेट करता तुम्हाला टोटल आयटमचं रेट अनालिसिस द्यावं लागेल, पण मी माझं प्रिंटचे पेजेस वाचवण्यासाठी म्हणून मी ते डिलीट मारलं, कारण सिंगल आयटम आहे 85 रुपये रेट. बरोबर, ओके. मिक्स आयटम असतात तर त्याचं डिटेल बघण्यासाठी तुम्हाला तिथं रेट अनालिसिस मध्ये घ्यावं लागलं असतं. ओके ओके, हा ठीक आहे. मग ते अशा प्रकारे तुम्ही पूर्ण आयटम घ्या, त्याचं क्वांटिटी युनिट रेट टाका, हे टोटल तुमचे ते येऊन जाईल. बस याला फक्त सेव्ह केलं, क्लोज विषयाचा. आता हे तुम्हाला फॉर्मॅट तर टेम्पलेट वेबसाईटवर तर आहेत सगळेच, किंवा मी तर तुम्हाला देणारच आहे. हे झालं. आता शेड्यूल बीला, बीओपीला कसं ते ऑटोमॅटिकली वर्डचं अक्षरामध्ये ऑटोमॅटिक कन्वर्ट झालं, पण शेड्यूल बीला तसं होत नाहीये. त्यावेळेस मग आपल्याला हे पूर्ण टाईपच करावं लागेल वर्डमध्ये रेटचं. सेम तसंच आहे, क्वांटिटी घेतली आपण, ऍटमचं डिस्क्रिप्शन कॉपी पेस्ट केलं, रेट टाकला, ते वर्डमध्ये टाईप करावं लागेल, किंवा त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. जसं की आता मी इथं खाली लावलेलं आहे या ठिकाणी रॉयल, समजा मी ते 5000 रुपये टाकलो तर ते पुढे ऑटोमॅटिकली चेंज होतं, 650 चेंज होतं ऑटोमॅटिक. हा फॉर्म्युला सुद्धा तुम्ही वरी लावू शकता सगळीकडे, ते तुम्हाला मी देणारच आहे. अशा प्रकारे हे आहे. जर तुम्हाला आता तुमचं 5-6 आयटम असतील, 10-15 आयटम असतील, हे करायला तुम्हाला सोपं इझी जातं, पण जेव्हा तुमचे 100-100 आयटम असतात त्यावेळेस तुम्हाला वेळ खूप लागतो. त्यावेळेस काय करायचं मग? आता त्यावेळेस आपल्याकडे याच्यासाठी सॉफ्टवेअर पण आहे, किंवा मी काही शीट असे बनवले की फक्त आयटम नंबर टाकला की त्याचं डिस्क्रिप्शन येतं, त्याचं युनिट येतं, क्वांटिटी आणि रेट आपल्याला मॅन्युअली टाकावं लागेल. सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा मॅन्युअली टाकावं लागेल आणि इथं सुद्धा मॅन्युअली टाकावं लागेल. त्याला काही असं ऑप्शन नाही आहे की इकडं तिकडं, किंवा जर तुमच्याकडे एस्टिमेट असेल तर तुम्ही त्याला फॉर्म्युला देऊ शकता. जसं की आता याला इक्वल टू केलं, तुमच्या एस्टिमेटमध्ये आलो, इथे क्लिक केलं, एंटर केलं, ते आला रे. जर तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी असेल तर, जर तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी नसेल, एखादी कस्टमर आला तुमच्याकडे की सर मला BOQ बनवून द्यायचं, आम्हाला टेंडर करायचं, किंवा आम्हाला DTP बनवून द्या, फक्त DTP साठी आला, तर त्याच्याकडे हार्ड कॉपी एस्टिमेट असतं. मग त्यावेळेस काय करणार? आता मग त्यावेळेस काही पूर्ण आयटम आपल्याला टाईप करत बसायला वेळ नाही आहे. त्यावेळेस तुमच्याकडे SSR असतो, सॉफ्ट कॉपी पण आहे, त्यामध्ये डायरेक्ट तुम्ही सर्च करू शकता की आयटम नंबर आता समजा सुरुवातीचा 21.02 आहे, त्या एस्टिमेटमध्ये आयटम नंबर असतात. हा आयटम आला, हा तुम्ही इथनं कॉपी करा, परत तुमचे इथं शेड्यूल बीवर या, इथं पेस्ट करा, ठीक आहे. त्याचा रेट आणि क्वांटिटी त्याच्या एस्टिमेटमध्ये असते, हे मात्र तुम्हाला मॅन्युअल टाईप करावं लागेल, किंवा मग तो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला लावावा लागेल त्या ठिकाणी, युनिट एस्टिमेट प्रमाणे टाकावं लागेल. हे झालं मॅन्युअली करायला. बरेच जण आता आमच्याकडे येतात कस्टमर की सर आम्हाला शेड्यूल बी बनवून द्या, DTP बनवून द्या, आणि ते देतात, आम्ही त्यांना 300 रुपये 500 रुपये घेतो आणि त्यांना ते बनवून देऊन टाकतो. आता हेच BOQ आणि शेड्यूल बी सॉफ्टवेअर मी तुम्हाला दाखवतो. हॅलो. हाय मॅडम. सर ते लमसमच BOQ टाइप असत ना, हा ते कसं घ्यायचं रेट्स, लमसम रेट्स? लमसम रेट म्हणजे मला लक्षात नाही आलं. म्हणजे BOQ चे टाइप्स आहेत ना, आयटम रेट तर आपल्याला समजतं, आयटम वाईज घ्यायचं आणि पर्सेंटेज रेट आपण पर्सेंटेज टाकतो. लमसमचे असेल तर मग ते रेट्स कसे टाकायचे?
थांबा तुम्हाला लमसमचं इथं आहे का त्या सॅम्पलमध्ये लमसम म्हणल्यानंतर कोटेशन टाईप प्रकार आला मॅडम तो कोटेशन जसं आपण मागवत होतो एखाद्या मला फर्निचर घ्यायचंय तर आपण कोटेशन मागवत होतो चार टेबल पाच फुटच्या ते लमसम रेट ते टाकतात नाही कधी कधी मी काही टेंडर्स पाहिलेली आहे त्यामध्ये कधीतरी चुकून आलेले आहे लमसमचे हो लमसम अमाऊंट असेल त्यांची खाली किंवा तुम्हाला जर लमसम अमाऊंट टाका त्यांनी ते विचारत असेल त्यांचं बेसिक रेट तिथे दिलेला असेल 10,000 रुपये समजा एका आयटमचा रेट आहे तर तुम्ही लमसम टाका तुम्हाला कितीपर्यंत परवडेल किंवा कितीपर्यंत तुम्ही प्रोव्हाइड करू शकता कोटेशन टाइप हा कितीपर्यंत तुम्ही प्रोव्हाइड करू शकता 9,000-8,000 रुपये असं ते असत आता हे सॉफ्टवेअर मी ओपन केलं डीटीपी किंवा बीओक्यू साठीच यामध्ये दोन्ही पण आउटपुट होतात समजा एक घेतलं सीसी रोड आता हे डिपार्टमेंटल सप्लाय किंवा खाली आहे मटेरियल परचेस्ड बाय एजन्सी इज होन ओन फॉर मार्केट रेट मार्केटला सुद्धा आपण तुम्ही मार्केटचा रेट टाकून सुद्धा देऊ शकता आपण डिपार्टमेंटल बघूयात यामध्ये ग्रुपिंग पण आहे तुमचं समजा 5 इस्टिमेट असतील त्यांचं एकत्र ग्रुप करायचं असेल त्यावेळेस ग्रुपिंग क्लिक केलं तर ते ग्रुपिंगचं कंटिन्यू होऊन जातं आता इंडिव्हिज्युअल आपण अगोदर बघूयात यामध्ये पहिला तुला सिलेक्ट आयटम आहे रॉयल्टी क्वांटिटी आहे रिकॅप्चरेशन शीट आहे रिपोर्ट आहे आता सिलेक्ट आयटम मध्ये परत आता तसंच आलं जसं आपण इस्टिमेटला टाकत होतो डायरेक्ट तो आला सीरियल नंबर आता माझ्याकडे कस्टमर आलाय इस्टिमेट घेऊन समजा उदाहरणार्थ हे इस्टिमेट आहे आता मला याचं शेड्यूल बी बनवायचं आहे किंवा डीटीपी बनवायचं किंवा बीओक्यू बनवायचं आहे मी काय करणार इस्टिमेट ओपन करून समोर ठेवणार त्यातला पहिल्या सुरूचा आयटम नंबर टाकणार 21.02 एंटर केलं डायरेक्ट क्वांटिटी टाकणार इस्टिमेटमध्ये असते समोर माझ्या ॲबस्ट्रॅक्ट शीटमध्ये डायरेक्ट रेट टाकणार एंटर करणार रेकॉर्ड ॲडेड सेव्ह झाला आयटम परत दुसरा आयटम घेणार परत त्याचं क्वांटिटी टाकणार त्याचा रेट टाकणार संपलं पुन्हा तिसरा आयटम घेणार परत त्याची क्वांटिटी टाकणार रेट टाकणार एंटर केलं असे तुमचे 100, 200, 1000 जेवढे आयटम आहेत तुम्ही आयटम इस्टिमेट मधले इथं मॅन्युअली टाकू शकता हे झाल्यानंतर परत इथं रॉयल्टी असते इस्टिमेट मध्ये रॉयल्टी असते आपण मला अशी बघितलं सँडची आणि अदर मिनरल्सची सँडची रॉयल्टी टाकली मी 31.02 अदर मिनरल्स टाकलं 56.62 सेव्ह केलं परत इस्टिमेट मध्ये आपलं लॅबोरेटरी टेस्टिंग चार्जेस असतात इस्टिमेटला त्यांनी कुठली ठेवले इथं पहा तुम्ही बघा पहिल्या सुरूला त्यांनी ब्रिक्सची ठेवली ब्रिक्समध्ये वॉटर ऑब्सॉर्प्शन ठेवलेली आहे क्वांटिटी किती ठेवलेली आहे एक जर रेट त्यांचा बदल असेल तर इथं तुम्ही रेट चेंज करू शकता कधी कधी त्यांचं इस्टिमेटमध्ये रेट चुकलेला असतं एस एस आरचा हा रेट बेसिक इथं दाखवलेला असतो घेतलेला असतो जर त्यांचा रेट वेगळा असेल तर तुम्ही मॅन्युअली टाकू शकता रेट काही अडचण नाही हे घेतलं परत त्यांनी दुसरी एक टेस्ट ठेवलेली आहे जी की कॉन्क्रीटची आहे क्वांटिटी किती टेस्ट ठेवले त्यांनी दोन ठेवले रेट 690 आहे ओके ऍड केलं परत इथं आलो रिकॅप्चर शीटमध्ये जी एस टी त्यांनी किती घेतलेले 12% एंटर केलं आता बरेच जण लेबर इन्शुरन्स घेतात डीटीपी मध्ये बरेच जण घेत नाहीत आमच्याकडे घेतात आता सर 1 ऑगस्ट पासून जीएसटी 18% झालाय का नाहीये नवीन डीएसआर बघितला मी 22-23 मध्ये तर 12% आहे 18% नाही एक वर्षापूर्वी आपलं होतं ते 18% बिल्डिंग वर्कला होतं आणि सिमेंट रस्त्यांना 12% होतं ओके ओके आता ते सर वाढले 18% गेले आता नवीन एस एस आर मध्ये हो सर 18% आले कारण जनजीवन मिशनचे काम मी करतो ना सर एस्टिमेट मध्ये पहिले 12% होते त्यांनी आता 18% करून देतात जिल्हा परिषद सध्या आता जिल्हा परिषद डिपार्टमेंट कडे आहे सर हो बरोबर आहे जलजीवन मिशनचं एमजीपीचं वेगळं असतं त्याचे रुल्स त्याचे नॉर्म्स आणि आपले एस एस आरचे वेगळे असतात त्याच्यामुळे तिकडे आहेत असेल ते अजून जिल्हा परिषद देत नाहीये सर 18% जिल्हा परिषद 12% देते फक्त जलजीवन मिशनच्याच कामांना 18% दिलाय हो हो मॅडम तेच म्हणतो मी तुम्हाला की त्यांचे डीएसआरच वेगळा आहे तो त्यांचा जो एस एस आर आहे तो पूर्ण वेगळा आहे त्यांचे रेट्स वेगळे आहेत
जसं की आता आपला एक्सावेशनचा रेट 109-193 रुपये आहे, त्यांचा तो 150 रुपये समजा, किंवा त्या ह्याच्यावर असतं आपलं जे डाय पाईपाचा 75 mm पाईप असतं तर त्याचा रेट वेगळा, 90 असेल तर त्याचा रेट वेगळा, मीटरवर रेट आहे त्यांचा, आपला क्युबिक मीटरवर आहे, त्यांचा रेट वेगळे, त्यांचा एस एस आरच वेगळा आहे पूर्ण, त्यांचे नॉर्म्स वेगळे आहेत, ते 12% किंवा 18% असं लावू शकतात त्यांचे एस एस आर नुसार. ते आता तो जी आर तसा काढला होता ना, म्हणजे अजून काढला नाहीये बहुतेक, पण तो डिक्लेअर तर केला होता ना की 12% 18% जीएसटी होणार आहे म्हणून, तर तसं झाला तर तो एस एस आर ला काही त्याचा फरक पडणार नाही ना, त्याच्यात काही जीएसटी इन्क्लूड नाहीच, नाहीये एस एस आर एक्स्ट्राच ऍड करतो ना आपण. हो आपण एक्स्ट्राच ऍड करतो आणि ते पण पूर्ण कॉस्ट आपलं कॉस्ट ऑफ इस्टीम म्हणजे वर्क पोर्शनचं आहे त्याच्यावर आपण डायरेक्ट करतो, वर्क पोर्शनवर आपण ऍड करतो 12% करायचं की 18%, मग त्यावेळेस तुमच्या इथं डायरेक्ट 18% होईल सरळ सरळ, या ठिकाणी 12% 18% होऊन जाईल, एवढाच फरक पडेल, त्याच्यामुळे आपल्या एसएसआरला काही फरक पडणार नाही किंवा आपल्या रेटला काही फरक पडणार नाही असं जर झाला तरी. आपण कुठं होतो, लेबर इन्शुरन्स टाकलं, जीएसटी टाकलं, पण डायरेक्ट रिपोर्टमध्ये आलं. आता इथं आहे, हे आहे शेड्यूल बी साठी, तो एक्सेल रिपोर्ट शेड्यूल बी साठी, बीओक्यू साठी तुम्हाला इथं वेगळा आहे. आता शेड्यूल बी काढून बघूयात, कारण की जेव्हा आपण नवीन इस्टिमेट किंवा शेड्यूल बी बाहेर काढतो त्यावेळेस एक्सेल शीट आपली बंद असली पाहिजे. आता मी शेड्यूल बी साठी रिपोर्ट जनरेट करतोय. लिंक होते मला अगोदर सेव्ह करून घ्यायचं आहे. मला मिनिमाइज केलं. हे बघा रेडी फॉर्मॅट मध्ये सर्व आलंय. नेम ऑफ वर्क सीसी रोड केलं आपण, ऍटम घेतलं होतं फक्त क्वांटिटी आणि आपण ऍटम नंबर क्वांटिटी आणि रेट टाकला, सगळं आलं ऍटोमॅटिक, टोटल तो फॉर्मॅट तयार होऊन बाहेर आला. मग आता याच्यामध्ये तुमच्याकडे फॉर्मॅट वेगळे असतील, आमच्याकडले वेगळे असतील, तर तुमच्या फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला 1-2-4 सॅम्पल बनवून दिले की ते तुम्हाला कंटिन्यू वापरता येईल. त्यामध्ये आता मी याच्यामध्ये शॉर्टकट कसं केलेलं आहे मॅन्युअली करण्यासाठी ते तुम्हाला दाखवते. आता हे तर तुम्ही बघितलात रेडीमेड सॉफ्टवेअरमधून बाहेर पडलं पूर्ण फॉर्मॅट, आणि जेव्हा आपण इनपुट देतो ते एकदम सोपं आहे, फक्त क्वांटिटी आणि रेट टाकायचा, बाकी ते ऑटोमॅटिक सर्व घेतं. आता मॅन्युअलीमध्ये दाखवतो तुम्हाला, मी एक शॉर्टकट केलेलं आहे ते दाखवतो. आता या ठिकाणी मी इकडं फक्त ऍटम नंबर टाकतो, ऑटोमॅटिक डिस्क्रिप्शन चेंज होतं आणि युनिट चेंज होतं. बघा या ठिकाणी आता पहिला आयटम कोणता, एक्सर्शन फॉर फाउंडेशन आहे, या ठिकाणी मी दुसरा आयटम नंबर टाकला तो तिथं आला. मग आपल्याला काय क्वांटिटी टाकायची एस्टिमेटमधली, रेट टाकायचे समजा, रेटचंही ऑटोमॅटिकली चेंज झालं इथं या ठिकाणी वर्डिंगमध्ये, युनिट तर बरोबर आला. समजा तुम्ही इथं दुसरं आयटम घेतला 33.40 टाईल्सचा आला, याची तुम्ही क्वांटिटी डायरेक्ट टाका, याचा रेट टाका, ऍटोमॅटिक चेंज झालं. म्हणजे याला फॉर्म्युले दिले आहेत मी या ठिकाणी, तुम्ही जर जेव्हा डिटेल बघताल व्हीलोकॉपचा फॉर्म्युला दिलेला आहे, याला वेगळा फॉर्म्युला दिलेला आहे. तुम्ही प्रत्येक तुम्ही शॉर्टकटमध्ये टाकत बसा, इथं काय अडचण नाही. जर तुमचा ऍटम नंबरच नसेल तर ते एरर दाखवतं त्या ठिकाणी, म्हणजे मी काहीतरी टाकला आता तो पण आयटम आहे 24.11, तो आयटम नंबरच नाही एस एस आर मध्ये म्हणून ते एरर दाखवलं. एस एस आर मध्ये जेवढे आयटम आहेत ते जर तुम्ही तिथे इन्सर्ट केलं तर ते आयटमचं डिस्क्रिप्शन येईल, युनिट येईल. आता युनिटच्या ठिकाणी पण इथं एरर दाखवलेला आहे आणि डिस्क्रिप्शन ठिकाणी, या ठिकाणी 24.10 टाकलं मी तर ते आलं बरोबर. तर हे शॉर्टकट केलेलं आहे मी,
इथे जेव्हा टोटल येतं हे ऑटोमॅटिकली येऊन जातं, हे तुम्हाला मी देणारच आहे। हे म्हणजे सॉफ्टवेअरची सुद्धा आवश्यकता नाही आपल्याला, एवढं इथं शॉर्टकट आहे। एस्टिमेट समोर ठेवलं, आयटम नंबर टाकले, सगळं सर्व आयटम अगोदर एकदा टाकून घेतले, पुन्हा डायरेक्ट परत पहिल्यापासून सर्वांची क्वांटिटी टाकत बसले, टाकून घेतले सर्व, त्यांचे रेट टाकून घेतले, झाले कामाचं नाव बदल, आपलं डीटीपी किंवा शेड्यूल बी तयार झाली। हे तुम्ही इस्टिमेट जर इस्टिमेट सोबतच जर तुम्हाला देणं कंपल्शन असेल तर तुम्ही ते इस्टिमेटमध्ये शीट हे कॉपी पेस्ट करू शकता, तुमचं जे कुठलं इस्टिमेट आहे त्यामध्ये ते कॉपी पेस्ट करू शकता, आणि त्याला ते फॉर्म्युले तुम्ही इथलं इक्वल टू तर देऊ शकता किंवा मग हे इकडं तर आहे मॅन्युअल टाईप करायचं। हे शेड्यूल बीचं मी तुम्हाला फॉर्मॅट पाठवतो ग्रुपवर आपल्या। आता त्याच कामाचं आपल्याला बी ओ क्यू काढायचं आहे, त्यावेळेस इथं आलं, इथे टेम्पल दिलेलं आहे त्यांनी 1 2 3 वेगवेगळं पर्सेंटेज रेट आहे, ॲटम वाईज आहे, प्रकार ते तिथं दिलेले आहे। त्याच्यामध्ये परत पी डब्ल्यूच्या ऑफिसला बऱ्याच ऑफिसमध्ये रॉयल्टी पार्ट बी रॉयल्टी आणि ह्याचे लॅब टेस्ट ॲड करत नाहीत बी ओ क्यूमध्ये, बऱ्याच ठिकाणी करतात, त्यावेळेस ते ऑप्शन दिलेलं तुम्हाला, ॲड करायचं असेल तर टिक करा, नसेल तर सोडून द्या। समजा मी ॲड करतोय, क्लिक केलं, जनरेट रिपोर्ट म्हणलं, यामध्ये परत तसंच आहे, तुमचा सिरियल नंबर जर चुकला असेल तर खाली वर तुम्ही घेऊ शकता, लिंक झालं, हे तुमचं बी ओ क्यू तयार झालं, या ठिकाणी कामाचं नाव आलं, हे सर्व ऑटोमॅटिकली आलेलं आहे। यात एरर वगैरे काहीच नाही आहे। जेव्हा बरेच एखाद्या म्हणजे एखाद्याकडे टेंडरचे काम असतील त्याच्याकडे वेळ नसतो बी ओ क्यू करायला, तर हे सॉफ्टवेअर खूप उपयोगी आहे, फास्ट होऊन जाईल। नाहीतर मग आपलं मॅन्युअली मग कॉपी पेस्ट एस एस आरमधनं कॉपी पेस्ट करावं लागेल, युनिट टाकत बसावं लागेल, रेट टाकावं लागेल, मॅन्युअली सगळं मॅन्युअली करत बसावं लागेल। काही आता अडचण याच्यामध्ये? शेड्यूल ए शेड्यूल बी जी आहे, तुम्हाला ओपन करून दाखवतो। मटेरियलची क्वांटिटी काढलेली असते त्यामध्ये, शेड्यूल ए सिमेंटची क्वांटिटी, त्या बी ओ क्यू मध्ये कधी कधी काय होतं शेड्यूल बी सोबत ए बी सी हे मागतात त्याने, त्यावेळेस त्यांना ते आपण क्वांटिटी काढून द्यायची असते। आता याची पद्धत तशीच आहे, सिमेंटची क्वांटिटी काढण्यासाठी काय परत त्याचं क्वांटिटी सिमेंटचं आयटमची, समजा एम टेनचं आयटम आहे, परत त्याचं कन्झम्पशन किती बॅगला, 10 म्हणजे एम टेनचं जे एस एस आरमध्ये आहे कन्झम्पशनचा आहे रेशो, तो आपल्याकडे ओपन असेल कन्झम्पशन टाकलं किंवा एस एस आरमध्ये आहे कन्झम्पशन त्याचं, समजा 0.47 त्याची टोटल क्वांटिटी आली, त्याचं फिगर हे युनिट, म्हणजे मटेरियलचं डिटेल असतात। ए शेड्यूल ए स्टीलचं डिटेल आहे, शेड्यूल सी मध्ये परत त्याचं स्पेसिफिकेशन डिटेल असतं, हे बऱ्याच ठिकाणी मागितलं जातं, बऱ्याच ठिकाणी मागत नाही ते। म्हणजे सर एखाद्या योजनेमधून एखादं काम येतं तर त्याच्यामध्ये ते सांगतात का तुम्हाला शेड्यूल ए मध्ये काम करायचं आहे शेड्यूल बी मध्ये काम करायचं आहे? नाही नाही, ते तसं नाही सांगत, ते तुम्हाला बी ओ क्यू देतात, बी ओ क्यू प्रमाणे काम करायचं आहे असं म्हणलं जातं, किंवा इस्टिमेट। जर डिटेल तुम्हाला द्यायचं असेल एखाद्या इस्टिमेटचं किंवा एखाद्या डिपार्टमेंटला मोठे मोठे जे प्रोजेक्ट आहेत त्यावेळेस जे डिटेल द्यावं लागतं त्यांना, डिटेल म्हणजे कसं त्यांना पूर्ण मटेरियल सुद्धा काढून द्यावं लागतं, तेवढ्या कामांना किती मटेरियल लागेल, सिमेंट किती लागेल किंवा सळई किती लागेल, समजा बिट्युमिन रस्ता असेल तर बिट्युमिन किती लागेल, खडी किती लागेल, याचं डिटेल काढावं लागेल। डिटेल काढून देण्यासाठी हे शेड्यूल ए शेड्यूल बी आपलं शेड्यूल ए आणि सी हे वापरलं जातं। म्हणजे एखाद्या कामाला टोटल त्यांना डिटेल्स जर द्यायचे असेल तर शेड्यूल मध्ये येते, हा तेव्हा त्यावेळेस मात्र ए आणि सी वापरलं जातं, इतर वेळेला वापरत नाही, आपल्या डिपार्टमेंटमध्ये शक्यतो ते वापरत नाही। त्याच्यामध्ये तीनच प्रकार आहेत शेड्यूल ए शेड्यूल बी आणि शेड्यूल सी, बस हो ठीक आहे समजलं। हो बाकी कोणाची काय अडचण? सर तुम्ही काल जे फॉर्म्युले पाठवले ना त्याच्यामध्ये मला ते काही तेवढं समजलं नाही आणि मी काहीच करू शकलो नाही त्याच्यामध्ये। म्हणजे नेमकं काय समजलं नाही? तुम्ही सगळे जे पाठवलं सगळे डाउनलोड केलं मी
त्याला ओपन करून बघितलं का तुम्ही? मला काही करता नाही, मी ओपन करून बघितलं पण त्याच्यामध्ये मला ते काही समजलं नाही, मी काही त्याला म्हणजे केलंच नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता एक सांगतो मी तुम्हाला मी काय केलं. तुम्हाला काल काय पाठवलं, फक्त माझ्याकडे एस्टिमेट पाठवले, जे सॅम्पल माझ्याकडे एस्टिमेट होते, समजा एक सभागृहाचं म्हणा, एक सभागृहाचं एस्टिमेट आहे, हे ओपन केलं मी, पाठवलं तुम्हाला, तुम्ही डाउनलोड केलं, ओपन केलं मी. यामध्ये तुम्हाला हे अशा प्रकारे बनवून बनवायचं होतं. आता हे कितीचं आहे, 7,85,000 आहे, तुम्हाला हे 10,00,000 बनवायचंय. तर त्यावेळेस कसं बनवणार हे प्रॅक्टिस साठी मी पाठवलं होतं. किंवा आता हे माझ्याकडल्या गावातलं काम आहे, तुमच्या गावचं करायचंय, त्यावेळेस ते कसं करणार यासाठी मी तुम्ही ती प्रॅक्टिस साठी मी तुम्हाला पाठवलं होतं. त्यावेळेस मग सुरुवातीला काय करायचं काल सांगितलं होतं मी तुम्हाला. आता बिल्डिंग वर्क मध्ये सरपंच किंवा ग्रामसेवक तुम्हाला सांगू शकत नाही आयटम कुठले घ्यायचे ते, जनरली आयटम फिक्स असतात बिल्डिंग वर्क म्हणलं तर. त्याच्या व्यतिरिक्त बिल्डिंग वर्क मध्ये पण जर पैसे जास्त असतील तर तुम्ही ग्रॅनाइट वापरा, वर्टिपाय टाइल्स वापरा, विंडो जे आहेत लोखंडी ठेवण्याची स्लायडिंग विंडो ठेवा, हे नंतर तुम्ही ते एक्स्ट्रा आयटम किंवा पीओपी ठेवा, हे तुम्ही वापरू शकता. एक्स्ट्रा आयटम तुम्ही नंतर घेऊ शकता किंवा त्यांना विचारू शकता पैशानुसार. तर बेसिक जर म्हणलं तर एक्सकॅव्हेशन आलं, फुटिंग आली, कॉलम बीम स्लॅब स्टील हे सर्व आलंच. तर तुम्हाला ते प्रॅक्टिस साठी पाठवलं होतं. आता हे मला 7,85,000 आहे, 10,00,000 करायचं आहे. आता मी काय करणार, आता लीड हेच ठेवली किंवा मला बदलायचं लीड या गावात नाही दुसऱ्या गावात करायचं. समजा प्रत्येक मटेरियल मला तिथं 50 किलोमीटर वरनं मिळतंय, मुरुम तेवढं लोकलला 5 किलोमीटर पण मिळतोय मला. लीड चेंज केली मी, कामाचं नाव चेंज केलं, समजा कुठं पाहिजे तिथं मी टाकलं ते. आता आपल्याला 8-12 झालं, लीड चेंज केल्यामुळं अमाऊंट वाढली आपली, बरोबर. आपण मटेरियल जवळून आणलं, कमी खर्च येतो, जास्त लांबून आल्यामुळं आता 8-12 झालं. आता मी परत काय करणार, आता याची उंची तर वाढवू शकत नाही, जाडी थिकनेस सगळं सेम आहे, कॉलम साईज वाढवू शकत नाही. मग आपण काय करणार, हा जो प्लॅन आहे 6 कॉलम आहेत, याला लांबी रुंदी वाढवा. आता हा 6 मीटर आहे, ह्याला 8 मीटर करा. मग त्यावेळेस तुम्हाला आणखीन 2-3 कॉलम द्यावं लागेल सेंटरमध्ये, जास्त प्लॅन मोठा चालणार नाही आपल्याला. मग हे तुम्ही क्वांटिटी प्लॅननुसार इथं ऍड करू शकता, त्याप्रमाणे आपली अमाऊंट 10,00,000 जाते. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला हे तुम्ही आता आम्हाला पाठवलेलं आहे, हा, त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला जे लीड आहे, हो, लीड मध्ये किलोमीटर वाईज आपल्याला तिथे पहिले ते चेंज करावं लागेल. त्याच्यानंतर जे आपलं कव्हर आहे तिथं स्कीमचं नाव, हो, आणि त्याच्यानंतर रिपोर्ट मध्ये ना एकदा लीड, मला काय म्हणायचं तुम्हाला आता एस्टिमेट करायचं ना, त्यावेळेस एकदा लीड टाकलीत ना की आपला रेट फायनल होतो. मग रेट एकदा फायनल झाला की आपण किती लांबी ठेवायची रुंदी ठेवायची हे आपल्याला कमी जास्त करता येईल. जोपर्यंत तुमचा रेटच फायनल होणार नाही तोपर्यंत तुम्हाला एस्टिमेट करताच येणार नाही. एकदा रेट फायनल केल्यानंतर मग आपण त्याला क्वांटिटी किती लागते हे आपण कमी जास्त करूयात ना. प्रत्येक आयटम मध्ये किंवा नवीन एखादी आयटम ऍड करू शकतो, किंवा एखादी सळी जास्त असेल अगोदरच्या एस्टिमेटमध्ये किंवा जास्त गेली असेल आपल्याकडनं तर ते कमी करू शकतात. हे नंतर फक्त बेसिक आधी काय रेट फायनल करणं, एकदा रेट फायनल झाले की नंतर कंटिन्यू. म्हणजे आधी आपल्याला रेट फायनल करावं लागेल, हो, त्यासाठी आपल्याला लीड फिलअप करावं लागेल, लीड मटेरियलची किती किती किलोमीटर वरनं मिळतं ते टाकल्यानंतर तुमचा रेट फायनल होतो, बरोबर. मग तुम्ही मेजरमेंट मध्ये आता कमी जास्त करू शकता. आता मला इथे 10,00,000 करायचं होतं, 8-12 झालेले. आता मी काय करणार, मेजरमेंट वाढवणार. हा 6-16 आहे असं, म्हणजे 3 × 6 3-3 मीटरचा गाळा आहे, याला मी 4-4 मीटरचा गाळा करू शकतो. मग कुठं वाढवायचं त्याचे जे मेजरमेंट आहेत आपले. आता या ठिकाणी फुटिंगचा आहे बेड, रूमचा बेड आहे 5×10/5.70 आहे, मी याला 6 करू शकतो. परत 6×5.10 असं आहे, मी याला 6 केलेलं आहे. मग जिथे जिथे आता 5×10 इंटरनल बीम आहेत हे तिथे मी प्रत्येक ठिकाणी 6 मीटर येईल मग. या ठिकाणी समजा 6 मीटर, परत या ठिकाणी 6 मीटर, 6 मीटर, 6 मीटर. परत आता स्लॅब वाढला आपला, अगोदर कमी होतं 5×10 होतं इंटरनल माप, आता इंटरनल 6 झालेला आहे. 6 मीटर प्लस हा 45 कॉलम,
पॉईंट 23/45 हा पॉईंट 23/45 म्हणजे 90 वाढलं, 6.90 माझं स्लॅब होईल, 6.90. परत बीमा आले जो बेसमेंटचा आहे, त्याच्यातले मेजरमेंट चेंज होतील तुमचे, सुपरस्ट्रक्चरचे मेजरमेंट चेंज होतील त्या साईजनुसार. आता कसं, आता हे 6 मीटर आहे, हे 6 मीटर मुरुड फिलिंगचा आहे, 6 मीटर बरोबर आले ते, हे बरोबर घेतलेले त्याने वरचे. इथं काय केलेलं आहे आपण, हे दोन कॉलम म्हणजे ह्या भिंतीमध्ये एक कॉलम आलेला आहे. आपण टोटल लेंथ किती आहे, 570, 570 वजा 0.45 भागिले 2 म्हणजे 2.62 असं घेतलेलं आहे. दोन 67 आलेले म्हणजे ते आपल्या प्लॅननुसार तुम्ही मेजरमेंट टाकू शकता. ऍड करून आपण किती अमाऊंट आली, तर 8.5 आली. परत आणखी तुम्ही 6 मीटरला 7 मीटर करा, कॉलम जर वाढत असेल सेंटरमध्ये कॉलम द्या, म्हणजे जो तुमचा प्लॅन आहे त्यानुसार तुम्ही करा. जर तुमचा प्लॅन फिक्स असेल आणि त्याचं एस्टिमेट करायचं असेल, क्वांटिटी फिक्स असेल, हाईट सेम म्हणजे फिक्स असेल, कॉलम साईजेस, कॉलम पोझिशन किंवा कॉलमची संख्या ती फिक्स असेल, तर तेवढं तुम्ही जे क्वांटिटी टाकाल ते जेवढं एस्टिमेट होईल ते फायनल होईल. तुम्हाला त्याच्यावर एक्स्ट्रा वाढवता येणार नाही. तर एक्स्ट्रा कधी वाढवता येईल, तर तुम्हाला आयटम आणखीन काही वाढवायचं असेल, समजा पीओपी आहे, पुट्टी आहे, पुन्हा डोर विंडो जे आहेत ते सागवानी ठेवलात, चांगल्या क्वालिटीचे ठेवलात, ग्रॅनाइट वाढवलात, तर तुम्हाला ते वाढत. सर आता जे तुम्ही इमेज दाखवली आपल्या स्ट्रक्चरची प्लॅनमध्ये हा, याच्यामध्ये जे तुम्ही ही वाला 6.16 जे आहे इथं तुम्ही चेंजेस केलं, त्याच्यानंतर परत तुम्ही याच्यामध्ये गेले, तर इथे ऑटोमॅटिक ते बदलत नाही का सर? नाही नाही, हे मॅन्युअली चालू सगळं आपलं. हे फक्त लेंथ किती आहे हे टाकलेलं आहे, मेजरमेंट प्लॅन मेजरमेंट द्यावं लागेल ना. हा प्लॅन तर नॉमिनल आहे, नंतर त्यांना ऑटोकॅड मध्ये काढून द्यावं लागेल, किंवा मग हाताने काढतात लोक, म्हणजे इंजिनियर लोक आहेत ना, ते हाताने काढतात. बिल्डिंग वर्कला नॉर्मली आपण प्लॅन द्यावाच लागेल, सिमेंट रस्ते वगैरे असतं किंवा नाल्यांचं काम असतं त्यावेळेस मात्र ते स्वतः काढतात. याच्यासाठी तुम्हाला ते प्रॅक्टिस साठी मी एस्टिमेट दिले होते काल. हॅलो. हॅलो सर, मला एक क्वेश्चन आहे. आपण आता पहिल्यांदा एस्टिमेट तयार करताना लीड आधी लीड मध्ये चेंजेस करतो बरोबर, म्हणजे त्याचे डिस्टन्स वगैरे, ते झाल्यानंतर ना आपण डायरेक्ट मेजरमेंट शीटला येतो बरोबर. मेजरमेंट शीट मध्ये आपण म्हणजे जे आपल्याला साइजेस आहेत ते आपण चेंज करतो, ते चेंज केल्यानंतर रेट अनालिसिस मध्ये आणि अब्स्ट्रक्ट मध्ये चेंज होतो का ऑटोमॅटिक? रेट अनालिसिस मध्ये चेंज होण्याचा विषय येत नाहीये. हा मॅडम, तुम्ही काय म्हणला होता मग अशी परत सांगायचं?
माझा क्वेश्चन असा होता सर, म्हणजे मेजरमेंट शीट मध्ये आपण चेंजेस केलं ना आपले साइजेस वगैरे, अब्स्ट्रॅक्ट मध्ये आपण फॉर्म्युले दिल्यामुळे ते चेंजेस होतो, मग तसंच रेट अनालिसिस मध्ये चेंजेस होतो का? नाही ना, रेट अनालिसिस हे काय आहे मुळात, हे तुमचा रेट फायनल करण्यासाठीची शीट आहे यामध्ये, म्हणजे तो तुमचा अब्स्ट्रॅक्ट शीट मध्ये जो रेट आला समजा हा उदाहरणार्थ हा 1234.98 हा रेट कसा आला, कशा पद्धतीने आला, इथं 2000 का नाही आला किंवा 5000 का नाही आला किंवा एवढाच का आला, 1000 रुपये का नाही आला, याचं डिटेल बघण्यासाठी तुम्हाला रेट अनालिसिस आहे. आता 1234.98 रेट कसा आला ते आपण इथं दाखवतो तुम्हाला. मी इथं बघा, आता पहिल्या सोडला बेसिक रेट आला 1155, त्यामध्ये सिमेंटचे लीड चार्जेस ऍड केले 3.84, सँडचे ऍड केले 16.79, RSS म्हणजे फ्लोरिंग आपण मटेरियल आणणार टाईलचं, फ्लोरिंगचे लीड ऍड करून त्याचा रेट आला 56.93. आमच्याकडे डिफरन्स कॉस्ट आहे म्हणून ते आली, नसेल तर हे उडून टाका बरोबर. हा तर हा यांचं टोटल मिळून इथं आली 1232.56. त्यावेळेस रेट अनालिसिस मध्ये चेंजेस करायची आवश्यकता नाहीये, फक्त तुम्ही एकदा लीड टाकलं की रेट अनालिसिस तुमचं फायनल झालं. रेट अनालिसिस फायनल झालं म्हणजे तुमचा रेट फायनल झाला. रेट तो काय म्हणणार, इथलं डिटेल बघण्यासाठी ते रेट अनालिसिस असतं. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला लीड मध्ये चेंजेस करावं लागेल स्टार्टिंगला. हो बरोबर, लीड मध्ये टाकला, एकदा लीड फायनल झाली तुमची म्हणजे रेट फायनल झाला, त्याच्यानंतर तुम्ही मेजरमेंट मध्ये आयटम जे पाहिजे ते ठेवा, नसेल ते रीड मारा. आणि मग काय तुमचं समजा अमाऊंटला मॅच करत असेल, कमी जास्त होत असेल, तर तुम्ही ते मेजरमेंट मध्ये कमी जास्त करू शकता. आता मला हे सभागृह दो, छोटं रिपेअरचं काम दाखवतो. आता मला एक शाळे दुरुस्ती करायची आहे, मला सेव्हच करतो. आता शाळा दुरुस्ती मला मध्ये शाळा दुरुस्तीच्या इस्टिमेट मध्ये मला काय काय दुरुस्ती करायचं आहे मी एका कागदावर लिहून घेणार ती इकडनं त्या इंजिनिअरकडनं. आपण आता आपण प्रायव्हेट माणसं आहोत समजा उदाहरणार्थ, की आपण फक्त इस्टिमेट बनवून देतो, आपलं तेवढंच काम आहे, आपण इंजिनिअर नाही काय नाही. जेव्हा इंजिनिअर असतो तो स्वतःच बनवतो, त्याला जे हवे आहे ते आयटम घेतो, नसते ते घेत नाही. आता मला मी दुकानदार म्हणून किंवा एक बिझनेसमॅन म्हणून त्यांना विचारणार की सर आता शाळा दुरुस्तीमध्ये काय काय घ्यायचं, शाळा दुरुस्तीला बजेट किती आहे सर? 2 लाख. 2 लाख आहे. काय काय आवश्यक आहे सर? तो म्हणणार मला 2 रूमच्या दरवाजे बदला, खिडक्या बदला. मी त्यांना लगेच विचारणार सर किती दरवाजे बदलायचे? ठीक आहे, 2 दरवाजे बदला, खिडक्या किती? 6. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर सर आणखीन काय? ते म्हणणार रूमची फरशी बदला, रूम मध्ये RSS फ्लोरिंग ठेवा, रफ शाबात फ्लोरिंग ठेवा म्हणणार. सर रूमची साईजेस काय? ते देणार समजा 6 मीटर बाय 3 मीटर, 6 मीटर बाय 3 मीटर. असे 2 रूम आहेत सेम, पुढं वरांडा आहे. जेवढं रूम रुंदी 6 मीटर आहे तेवढंच रूम 6 मीटर देणार आहे वरांड्याची लांबी. रुंदी कमी असेल 2 मीटर असेल किंवा 2:40 असेल, ते आपण माप त्यांच्याकडून घेतो, आपण आपल्या मनावर माप ठरवू शकत नाही. हे झालं, ते फ्लोरिंग करायला सांगणार आपल्याला फरशी ठेवा म्हणून. त्याच्यानंतर लगेच मी त्यांना विचारणार की सर फरशीच्या खाली बेड ठेवायचं का नाही? आता बेड म्हणजे आपण जे कॉन्क्रीट करतो ते ठेवायचं का नाही हे विचारणार. त्यांनी हो बोलणं, हो म्हणले. ठीक आहे, प्लस बेड, ओके. त्याच्यानंतर विचारणार मी सर आणखीन काय? ते म्हणणार वरील पत्रे आहेत, आमचे पत्रे खूप गळायला लागलेत, पत्रे बदलायचे. ठीक आहे, CGI सीट पत्र्याचा आयटम आहे आपल्याकडे, पत्र्याची साईज, रूमची साईज आपल्याकडे आहे, रूमचा आउटर माप काढा, वॉलचे थिकनेस आपल्याला माहित असेल जनरली 23.23 म्हणजे 9 इंच असते, ते तुम्ही त्या मधल्या मापामध्ये ऍड करा. ठीक आहे, परत मी त्यांना विचारणार आणखीन काय करायचे सर? ते म्हणणार आतून बाहेरून कलर करा. ठीक आहे, हे मी त्यांची रिक्वायरमेंट लिहून घेतली. सुरू करतोय आता इस्टिमेटला. पहिल्यांदा त्यांचं तर गावाचं नाव कामाचं नाव तर मी घेतलंच, म्हणजे एक्स गावाचं नाव असेल घेतलं ते लिहून टाईप केले होते मी.
ठीक आहे, नावाचं गावात कामाचं नाव टाईप केलं, दीड मध्ये आलो मी, दीड चेंज केले लगेच, मला जिथं मटेरियल मिळत तिथं मला माहित होतं म्हणून मी माझ्या मनाने टाकतोय, नसेल मला माहित तर मी त्यांना डायरेक्ट विचारतो की सर नवीन असेल एखादी कस्टमर तर लीड किती आहे किलोमीटर, तुमची खडी कुठून मिळते, किती अंतरावर मिळते, काय नाही, त्या खडी केंद्राचं लोकेशन काय, म्हणजे कुण्या गावात आहे, मी तर मॅन्युअल टाकू डिटेल त्यांना विचारून टाकू शकतो. हे टाकलं लीड, हे फायनल झालं. आता मला त्याने सांगितलं काय काय आयटम, दोन रूमचे दरवाजे खिडक्या बदलायचे, बदलायचे म्हणजे आपल्याला रिमुव्हिंगचे आयटम ठेवावं लागेल, जुन्या जे आहेत त्या काढावं लागेल अगोदर आणि मग नवीन. ठीक आहे, पहिला आयटम घेतला मी तर आता डोअर साठी करतो, डोअर दोन डोअर माझे, परत याला सिलेक्ट केलं, आणखीन एक रो ऍड केला खाली मी फॉर विंडो, इथे आता माझे सहा विंडो काढायचे, इथं ऍड झालं नाही फक्त दोनच आलेलं आहे म्हणून मी याला समचा फॉर्म्युला वापरून खाली घेतो ते आठ झाला. ठीक आहे, आता हा कोणता आयटम आहे, डिस्प्लेटिंग सिमेंटिंग ब्रिक मशिनरी, म्हणजे जे आपलं कोबा असतो पत्र्याच्या वरचा तो कोबा काढायचा आहे, त्याशिवाय आपण पत्रे काढणारच नाहीत ना. ते येईल आपलं त्याच्या लांबी रुंदी एक इंटू सहा सहा बारा मीटर, दोन रूम 12 मीटर झाले आणि पॉईंट 23 23 23 तीन भिंती ऍड केले त्यामध्ये, पॉईंट 23 × 3 प्लस 12 मीटर 12.70 त्याची जाडी किती कोब्याची 23 आहे, नवीनची हाईट 1 फूट आहे. ठीक आहे, हे काढला, हा काढण्याचा आयटम आहे. परत जुने पत्रे काढले, त्याचं मेजरमेंट काय 12.70 आणि फक्त रूमवर बदलायचे आहेत की वरांड्यासहित बदलायचे आहेत ते आपण सांगतात, ते रूमवरच बदलायचे मला समजा 3.50. ठीक आहे, आता हे बाथरूमचं आयटम आहे, म्हणजे डब्ल्यू सी स्पॅन जेव्हा शौचालय वगैरे दुरुस्ती करायचे असतात त्यावेळेस हे येतो, त्यावेळेस आपण जुना काढून नवीन घेतो, हे मला घ्यायचं नाही, याला झिरो करून ठेवलो तात्पुरतं, पुन्हा मी डेट मारणार आहे. परत त्याने फरशी करायचे म्हणले होते, फरशीचा आयटम घेतला मी रूम व्ह्यूंगचा, म्हणजे अगोदर जुनी फरशी काढणे फॉर रूम, दोन रूम माझ्या सारख्याच आहेत 6 मीटर बाय 3 मीटरच्या म्हणून सेम टाकलं. वरांडा एकच वरांडा टोटल लांबी घेतली मी 12.70 रुंदी 2.40 यायला टोटल यांचं. परत आता एक्सकवेशनच्या आयटमची आपल्याला आवश्यकता आहे का, कधी कधी काय होतं फरशी काढावं लागतं आणि खाली खोदकाम करून मग सोलिंग वगैरे टाकून लेअर घ्यावं लागतात, सोलिंगचा लेअर असेल किंवा त्यांचा टायर किंवा बेड पण करू शकतो तुम्ही, तो एक्सकवेशनची गरज आहे का नाही आपल्याला गरज जरूर होते. परत बेडच्या आयटममध्ये आलो फॉर रूम बेड, याच्यामध्ये दोन रूम टाकल्या 6 मीटर बाय 3 मीटरच्या, त्याची जाडी 0.10 ठेवली. परत फॉर वरांडा एक वरांडा 2.70 2.40 12.70 2.40 आणि 0.10. ठीक आहे, बेड घेतलं, विटकामाचं आपल्याला नकोय झिरो केलं, वरचे पाय टाईल्स नकोय त्यांना रफ शावत पाहिजे, तिथं आलो मी परत ते मेजरमेंट वरले ऑटोमॅटिक आले कारण त्यांना आपण फॉर्म्युला दिलाय वरला खाली यावं, वर टाकलं की ते खाली जाऊ म्हणून फॉर्म्युला दिले, ते मेजरमेंट आले. परत पत्र्याची क्वांटिटी आली, क्वांटिटी सेम ॲज पर आयटम नंबर 2, म्हणजे आपण जेवढे पत्र काढले तेवढे नवीन टाकणार, तर तुम्हाला त्यातले 50% जुने आणि 50% नवीन ठेवायचे असतील तुम्ही तर 50% करू शकता भागिले 2 50%, आणि इथं तुम्ही म्हणू शकता सेम ॲज पर क्वांटिटी नंबर 1 म्हणण्यापेक्षा 50% क्वांटिटी आहे 50% क्वांटिटी 25% क्वांटिटी तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी ते तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, मला पूर्ण लागणार आहे नवीन घेतला. आता बाथरूमची फरशीचा आयटम आहे, नकोय आपल्याला, जे नकोय ते मी झिरो करतोय, माझ्याकडे असे 87 आयटमचं 35 40 आयटमचं एस्टिमेट तयार केलं आहे रिपेअरचं, त्यात नको असल्याला झिरो करून टाकलो, बाकीचे घेतोय झिरोच आहे. हा आता हा डोअरचा आयटम आहे, तुम्ही जेव्हा त्याचं डिस्क्रिप्शन वाचता त्यामध्ये डिटेल दिलेलं आहे त्यांनी, फ्रेमसाठी आहे का शटरसाठी आहे वगैरे सगळं, डोअर आहे 2 साईज त्यांच्याकडून घेतली आपण लिहून 0.90 बाय 2 मीटरचे आहेत. पुन्हा हा विंडो फ्रेमचा आहे, यामध्ये 6 विंडो 0.90 बाय 21 आहेत. परत
हे दोन्ही आयटम जे आहेत ते फ्रेमचे आयटम आहेत. जेव्हा तुम्ही ते एस एस आर वाचाल किंवा डिस्क्रिप्शन वाचाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की ते फ्रेमसाठी आहे का शटरसाठी आहे. हे दोन्ही आयटम फ्रेम आहेत, म्हणजे आपली फ्रेम तयार झाली त्याला त्याची सीट लावावी लागते, सी आर सी सीट. हे सीटचा आयटम वेगळा आहे तो. आता इथं आपल्याला पहिल्यांदा डोअरसाठी घ्यावं लागेल. हा लोखंडी डोअर घ्यायचा असेल तर, किंवा सागवानी डोअर घ्यायचा असेल, लाकडी डोअर घ्यायचा असेल, त्याचे आयटम वेगळे आहेत. हे दोन डोअर घेतले मी, पॉईंट 90 2 10. परत विंडो साठी तोच आयटम आहे, फॉर विंडो 10 × 0.90 1.20. इथं आलेलं पण इथं खाली आलेलं नाही, कारण ते फॉर्म्युला त्याला आपण घेतलं नाही, सम केलं नाही त्याच. आता आलंय, परत प्लास्टरचं घ्यायची गरज नाही आपल्याला. आतून बाहेरून कलर म्हणले त्यांनी, कलरचं कसं क्वांटिटी काढायची. दोन रूमा, दोन बाजू किती मीटरचे आपल्या, 6 मीटर बाय 3 मीटरचे हाईट आहे 3 मीटर. ठीक आहे, एक पद्धत अशी आहे किंवा दुसरी पद्धत. रूम नंबर 1, दोन बाजू 6 मीटरच्या 3 मीटर उंची, दोन बाजू 3 मीटरच्या 3 मीटर उंची, बरोबर 4 बाजू झाल्या. तसंच रूम नंबर 2 साठी सेमी, कंसामध्ये असं काढा क्वांटिटी किंवा डायरेक्ट असंही टाकलं तर काय प्रॉब्लेम होत नाही. आपलं स्क्वेअर मीटर मध्ये आहे क्वांटिटी येऊन जाते. तुम्ही बघा चेक करता हे 108 आहे, ह्या दोन रूमचं टोटल मारलं तर ते 108 येईल. क्वांटिटी लिहिण्याची पद्धत वेगळी आहे. हे झालं अशा प्रकारे. त्याच्यातनं आता तुम्हाला विंडो किती आणि डोर किती मायनस करायचे ते आहे. 2 डोर मायनस करायचे, 6 विंडो करायचे, म्हणजे टोटल तुमची क्वांटिटी आली. ते ऑइल पॉइंट इंटरनल झालं. एक्सटर्नलसाठी आपण सिमेंट कॅनचा आयटम घेतो, बऱ्याच ठिकाणी ट्रॅक्टर इम्युलेशन घेतात, बरे वेगवेगळे आयटम घेतात प्रत्येकाच्या त्या इंजिनियरच्या ह्याच्यावर असतात ते, आणि काम करण्याच्या गुजरातच्या क्वालिटीवर असतात ठेवतात. प्रोव्हिजन काय ठेवायचं इस्टिमेटला हे इंजिनियर ठरवतो. त्यात जर गुजरात काम करणारा चांगला नसेल तर त्याला सिम्पल सिम्पल साधे आयटम ठेवतात. तसं आपण जनरली व्हाईट वॉटरप्रूफ सिमेंट पेंटच वापरतो एक्सटर्नल साईडला बाहेरून. त्यावेळेस त्याचं मेजरमेंट टाका, 2 बाजू × 12.70 टोटल लांबीला घेतलं मी, मागची बाजू आणि पुढची बाजू. त्याची हाईट घेतली, आता वरची हाईट 3 मीटर आहे आणि बाहेरची किती येईल, 3.90. काय तर बेसमेंट असतं 0.90, 3.90 हाईट आली. 2 बाजू झाल्या, परत लेफ्ट आणि राईट साईडच्या 2 बाजू घेतल्या, ते किती येतात 3 मीटर, मध्ये मध्ये डिस्टन्स आहे, त्याच्यामध्ये 0.46 भिंती ॲड झाल्या, म्हणजे 0.23 आणि 0.23, 3.46 झालं. 3.46 हाईट सेम राहील. परत वरांड्यासाठीच्या 2 भिंती, म्हणजे साईडच्या 2 भिंती किती लांब आहे त्याची, 2.40, त्याची उंची किती 0.90 कारण वरही ओपन आहे ते. परत समोरची बाजू तर ते आपल्या 12:70 आलेली आहे, 12:70 3.90 हाईट घेतल्यामुळे आलेली आहे. तर तुम्हाला वेगळं टाकायचं असेल समोरच्या बाजूचं माप तर इथं तुम्ही 3 मीटर करा, 3.10 करा, 3 मीटर करा, आणि इथं परत 12.70 0.90 करा. एक बाजू बघतील समोरची, जेव्हा आपण 2 रूम कड असं पाहतो समोर, तेव्हा समोरची बेसमेंटची बाजू एक येईल. हे असं मेजरमेंट टाकले मी, बाकी आयटम मी 0 केले. आता माझं एस्टिमेट किती झालं, 2.35 झालं, बरोबर. इथं 12% जी एस टी, आवाज येतो ना सर्वांना? येत आहे सर. हे किती झालं, आता 2.35 झालं एस्टिमेट, बरोबर. मग आता आपल्याला तर त्यांनी अमाऊंट सांगितली 2 लाख 2 लक्ष. आता काय करायचं त्यांना विचारायचं, किंवा मग आपल्या मनानं त्यांनी जर म्हणले तुम्हाला काय करायचं करा, तोच तुमच्या मनानं म्हणले तर आपण कलर नाही ठेवायचा, कलर 0 करायचा. ठीक आहे, किती आलं, 2,16,000 आलं. परत आणखीन आपण 16,000 कमी करायचे. ठीक आहे, आपण 3 खिडक्या ठेवूयात, 10 खिडक्या ठेवल्या होत्या 3 खिडक्या ठेवूयात, 1,94 होते, 4 खिडक्या ठेवूयात,
असं तुम्ही आयटमची क्वांटिटी कमी जास्त करू शकता तुमच्या अमाऊंटला मॅच करण्यासाठी. अशा प्रकारे झालं. आता जे नको आहेत ते मी झिरो केलेत, ते आता मला डिलीट मारून टाकावं लागेल, ते काम नाही ना त्यांचं. आयटम आहे डिलीट मारला. आता डिलीट कुठून म्हणजे कुठं कुठं मारायचं डिलीट? एक पहिल्या सर्व मेजरमेंट शीटमध्ये मारायचं, त्याच्यानंतर ॲबस्ट्रॅक्ट शीटमध्ये ते ऑटोमॅटिक एरर येतं. तर इथं ही जी क्वांटिटी आलेली आहे ती मेजरमेंट शीटमधून आलेली आहे, बरोबर. हे बघ इथं क्लिक केलं की दाखवतो आपला एम टी एस 2M18 44.25 एम टी एस 2 ही सीट आहे. यामध्ये M18 कॉलम आहे, 18 रो आहे. ही क्वांटिटी चालेली आहे. इकडली क्वांटिटीला जर काही झालं तर इकडं एरर येतं. पण ॲबस्ट्रॅक्टमध्ये काही करायची गरज नाही, तुम्हाला काहीच चेंज करायची गरज नाही. फक्त नको असलेले आयटम डिलीट मारायचे. हे मी डिलीट मारल्यामुळे इथं एरर आला, लक्षात आलं माझ्या की हे आयटम मी आपण डिलीट मारलं मेजरमेंट शीटमधून. म्हणून ह्याला मी डिलीट केलं. ठीक आहे, परत दुसरे झिरो केलेले आयटम डिलीट करतो. अशा प्रकारे जे नको आहेत तुम्ही आयटम डिलीट मारा. एरर काय आलं बघावं लागेल आपल्याला. वर तर कुठं काही नाही, हा रॉयल्टीमध्ये आलं. म्हणजे तुम्ही एखादी आयटम डिलीट मारता म्हणजे कुठं कुठं मारायचं? मेजरमेंट शीटमध्ये 1, ॲबस्ट्रॅक्ट शीटमध्ये 2, रॉयल्टी स्टेटमेंटमध्ये 3. या 3 ठिकाणी तुम्हाला डिलीट मारावं लागेल, तेव्हा ते एरर येणार. आता मी काय केलं, मग अशी मेजरमेंटमध्ये डिलीट मारलं, ॲबस्ट्रॅक्टमध्ये मारलं, पण रॉयल्टी स्टेटमेंटमध्ये न मारल्यामुळं या ठिकाणी एरर आले. परत रॉयल्टी स्टेटमेंटमध्ये गेलो, या ठिकाणी जे एरर आलेत ते याचा अर्थ की ते आयटम तिथं नाही आहेत, ते उडालेत. याला आपण उडवायचं, डिलीट मारून टाकूयात. ठीक आहे, आता एरर बघूयात आलं का नाही आलं. अमाऊंट तेवढीच राहील. अशा प्रकारे जे नको आहेत ते आयटम डिलीट मारा. लागू आयटम नवीन ॲड करायचं असेल तर तुम्हाला मॅन्युअली ॲड करावं लागेल. परत ते आलं, ऍड करताना परत हेच हा सिक्वेन्स मेजरमेंट शीटमध्ये ऍड करा, ॲबस्ट्रॅक्टमध्ये ऍड करा, रेट ॲनालिसिसमध्ये ऍड करा आणि रॉयल्टीमध्ये ऍड करा. तुम्हाला रेट ॲनालिसिसमधनं सुद्धा तो आयटम डिलीट मारावा लागेल, तो आपण नाही घेतला. तो आता समजा हे दोन प्युअर ब्लॉकचा आयटम ठेवला नाही आणि M15 घेतला नाही आपण, इथनं डिलीट मारतो. ठेवलं तरी काय फरक पडत नाही, उगत आपले पेजेस एक्स्ट्रा वेस्ट जातात. हां, आता एरर आला असेल इथं, बरोबर. हे आता बघा, मग अशी एरर हे इथं होतं क्वांटिटीच्या ठिकाणी होतं, आता रेटच्या ठिकाणी आले का? तर आपण रेट ॲनालिसिसमध्ये डिलीट केले, मेजरमेंट शीटमध्ये डिलीट केलेलं नाही आहे. आता जर मेजरमेंट शीटमध्ये डिलीट केलं तर आपण तर ते एरर येईल तिथं. हां, M15 आयटम आहे प्युअर. बघा या ठिकाणी पण आलं, या ठिकाणी आलं. आता याला इथनं ठीक आहे, तरी आता एरर आहेच आपलं. हे बघा एरर दाखवते, काय एरर आहे, कुठं आहे? तर रॉयल्टीमध्ये, तर आपण तिथनं डिलीट नाही मारलं. परत इथं आलो मी, डिलीट मारलं, हे डिलीट केलं, एरर गेलं. पुन्हा याला तुम्ही सिरियल नंबर द्या का पहिल्यापासून? अशा प्रकारे सिरियल नंबर देऊन तुम्ही फायनल करू शकता. ठीक आहे, हॅलो सर. हां,
हेलो सर, जनरली अगर रोड बनना रही तो क्या स्टेप रहती है उसकी, जैसे कि पहले खुद काम होगा फिर उसके बाद बेड होगा, कैसा होगा उसका जनरली बेसिक? मी तुम्हाला ते आयटम तर पाठवलेच आहे मगाशी, आपला ग्रुप काल ग्रुपवर टाकलेले सर्व. सिमेंट रस्त्यासाठी कुठले आयटम घेतले जातात, पिओर ब्लॉक साठी कुठले आयटम घेतले जातात, सुरुवातीपासून रिपेअरचं काम असेल तर कुठले घेतले जातात. आता हे माहिती कुणाला आवश्यक आहे की जो इंजिनियर स्वतः आहे त्याला हे कळलं पाहिजे काय काय आयटम आवश्यक आहे ते घ्यायला. तर तुम्ही इस्टिमेट बिझनेस म्हणून करत असाल तर तुम्हाला ते डोकं लावायची आवश्यकताच नाही. समजा की ते लोक सांगतील तुम्हाला की सर हे आयटम ठेवा, हे आयटम ठेवा, हे आयटम ठेवा. पण जेव्हा तुम्ही त्याचं तुम्ही स्वतःलाच काम करायचंय आणि तिथं आवश्यक तुम्हाला वाटतं की मुरुमाची आवश्यकता आहे आणि इंजिनियरनं मुरुम ठेवलं नाही, इथं तुमचा लॉस आहे ना. किंवा तुम्हाला तर टाकायला होतात पण ते इस्टिमेटला ठेवलं नाही, ते इस्टिमेटमध्ये तुम्हाला बघावं लागेल की त्याने ठेवलेत का नाही. ठेवले आहेत तर मग त्याची क्वांटिटी किती आहे, किती लांबीला किती रुंदीला ठेवले आहेत. त्याने इस्टिमेटला 3 मीटर रुंदीला ठेवले असतील आणि तुमच्याकडनं 3.30 ते 10 फुटाला ठेवले असतील, तुमच्याकडून 11 फुटाला टाकून घेत असतील, हे तुम्हाला बघावं लागेल. आता तुमची रुंदी वाढल्यानंतर लांबी आपोआप कमी होईल, बरोबर. ते आपण इस्टिमेट हे सर्व क्वांटिटीवर चालतं, क्वांटिटी जी आपली आहे त्याच्यावर चालतं, बरोबर. तुम्ही असं नका म्हणजे असं समजू नका की समजा सिमेंट रस्ता आहे तुमचा 5 लाखाचा, त्यामध्ये 50 ब्रास काम करायचं आहे, तुम्ही 50 ब्रास एक मोठा चौक केला काय किंवा असं टोटल लांबीमध्ये केला काय, काही फरक पडत नाही. पण आपल्याला क्वांटिटी 50 ब्रास पाहिजे असं आहे. ते तुम्हाला ते आयटम मी दिलेले आहेत, रोड साठी कुठले कुठले आयटम घेतले पाहिजेत, पेवर ब्लॉक साठी कुठले घेतले पाहिजेत, रिपेअर साठी कुठले घेतले पाहिजेत आणि बाकी आयटमचं शॉर्टकट दिलेले आहेत, आयटम नंबर आणि शॉर्टकट. समजा एखादी मला कोलॅप्सिबल गेट बसवायचा आहे त्याचा आयटम सापडत नसेल तर तिथे मी तुम्हाला शॉर्टकट नंबर दिलेला आहे. सर 60 mm के साथ सप्लाय, 60 mm के साथ सप्लाइंग हार्ड फ्रेम क्यों लेते? सप्लाय 60 mm आणि 80 mm थडीवर हार्ड मुरुम का घेतला जातो, कारण काय 60 mm आणि 40 mm ची जर साईज बघितली आपण तर ती मोठी असते खूप, त्यामध्ये जर सॉफ्ट मुरुम टाकला आपण तर तो खालीच निघून जाईल, ते वायर स्पिलिंग प्रॉपर होणार नाही, म्हणून आपण ते हार्ड मुरुम घेतो. असं काय त्याला वेगळं काही नाहीये किंवा असं हे नाही, फक्त ते स्ट्रेंथ चांगली राहावी, त्यांची जी पकड आहे वायर चांगल्या फिलिंग व्हाव्यात म्हणून आपण हार्ड मुरुम टाकतो, सॉफ्ट मुरुम आपण टाकत नाही. देतो जेव्हा 40 mm ऍटम असतो त्यावेळेस मात्र सॉफ्टच मुरुम टाकतो आपण, त्यावेळेस हार्ड मुरुम टाकत नाहीये. दोन प्रकार आहेत, ते वायर्स मोठ्या मोठ्या असतात म्हणून हार्ड मुरुम टाकतो, बाकी असं काय नाहीये त्याला. जेव्हा आपण जनरली सर जेव्हा बिल्डिंग वर्क मध्ये मी काम करत असतो तेव्हा प्रॉब्लेम असं व्हायला लागले की त्याच्यात फार मार्जिन कमी राहत असेल, बिल्डिंग वर्क फार अवघड चालले सध्या. प्रायव्हेट बंगले फक्त काम सुद्धा घेतो का, मी आतापर्यंत जवळपास 20 ते 25 बंगलो प्रायव्हेट बांधलेत विथ मटेरियल लॉक अँड की पद्धतीनं, तर मार्जिन हे असते. आता ओनरचं जेव्हा आपण काम करतो त्यावेळेस वेगळं असतं आणि गव्हर्नमेंट काम करतो त्यावेळेस वेगळं असतं. गव्हर्नमेंटचं कसं डिडक्शन असतात, कटिंग्स असतात, जवळपास 10 ते 14% शासनाच्या कटिंग होतात, त्यामध्ये FSD आहे, इन्कम टॅक्स आहे, पुन्हा डिपॉझिट आहे, आपलं FSD डिपॉझिट आलं, कामगार कल्याण आहे, रॉयल्टी आहे, पुन्हा GST CGST आहे 2%. हे जे डिडक्शन होतात, आपले जवळपास 10 लाखाचं काम असेल तर आपल्या हातात बिल येतं 8.75 वगैरे किंवा 8-9 लाख समजा उदाहरणार्थ, 1 लाख रुपये तिथं लॉस होतो आपला. त्याच्यानंतर इंजिनियर लोक असतात त्यांचं पर्सेंटेज वेगळं असतं, कोणी 5% घेतं कोणी 7%. परत त्याच्यानंतर काम मंजूर करून आणण्यासाठी तिथं तुम्हाला 5-10% द्यावं लागतं, म्हणजे तुमचे जवळपास 20 ते 25% असेच जातात. तेच काम जर प्रायव्हेट असेल तर आपल्याला 1 रुपया कोणाला द्यायची गरज नाही, आणि प्रायव्हेटमध्ये कसं आहे आपण त्यांना त्यांचेच पैसे घेतो आपण आणि त्यांना वापरतो. गव्हर्नमेंटमध्ये आपण अगोदर पैसे घ्यावं लागतं आणि मग आपल्याला त्याचं आपले पैसे वापस मिळतात. त्याच्यामध्ये परत झंझट मारी, 10 वेळा टेबल फिरवा, टेबलला जावा, ते क्लर्क हे करणार, माहिती आहे तुम्हाला सगळं. तर आता तुम्ही जे म्हणताय की बिल्डिंगमध्ये मार्जिन कशी राहील हे कुठं बघितलं पाहिजे, सुरुवातीला त्यांनी खोदकाम आपल्या साईट प्रमाणे ठेवलं का नाही हे बघायला पाहिजे,
बरेच जण काय करतात, ठोकताळा असतो 1.5 बाय 1.5, 5 फूट बाय 5 फूट खोल, साईडवर आपलं 8 फूट खोल जातं बरोबर, त्यावेळेस मग आपलं लॉस होत. हा कधी कधी हार्ड जर हार्ड मुरुम लवकर लागला तर ठीक आहे, नाही लागला तर आपलं खूप खाली जावं लागतं. पण दुसरा विषय काय होतो, साईटवर हार्ड मुरुम असतो पूर्ण, पण एस्टिमेटला ठेवताना त्यांनी नॉर्मल एक्सकॅव्हेशन ठेवलेलं असतं, तिथे आपला लॉस होतो. दोन आयटम आहेत, मग अशी बिल्डिंग वर्क मध्ये दाखवलो तुम्हाला, एक्सकॅव्हेशन साधा आयटम आहे मातीला आणि हार्ड मुरुमला, ते तुम्ही चेक करा. बेड जे खाली ठेवलेला आहे त्यांनी M10 आपण खड्डा खणला, खाली जाळी तयार केली, त्याच्या जाळीच्या खाली आपण बेड करतो, त्याची जाडी 10.10 म्हणजे 4 इंच ठेवली तर 0.15, 6 इंच ठेवली हे चेक करा, तिथं जाडी वाढवायला हवा त्यांना. त्याच्यानंतर फुटिंगची साईज आहे 4 फूट बाय 4 फूट बाय 1.5 फूट, आणि जर ते 1.5 फूट ठेवली का ते चेक करा, किंवा ते ठेवतात आणि आपण 2 फूट करायला होतात का हे चेक करा, तिथं तुमचा लॉस होणार नाही. कॉलम मधलं प्रॉपर स्टील डिझाईन घ्या तुम्ही, एस्टिमेटला स्टील जास्त होतं नेहमीच बरं का, तुम्ही चेक करा एकदा, एस्टिमेटला स्टील कमी असतं आणि तुमच्या साईडवर जास्त असतात, आणि तुम्हाला इंजिनियर बोलू देत नाही पुन्हा काय फरक पडतो थोडं गेलं तर असं म्हणतं, पण असं प्रत्येक आयटम मध्ये थोडं थोडं गेलं तर आपलं सगळं जात. तर हे तुम्ही स्टील चेक करा, तिथं स्लॅबची जाडी बरोबर ठेवली का 0.12, 4 इंच, 5 इंच ठेवली का हे चेक करा, क्वांटिटी सर्व व्यवस्थित काढलेत का, त्यामध्ये डिडक्शन बरोबर केलेत का, हे सर्व तुम्ही एकदा चेक केले की त्या लक्षात येईल, फक्त तो लॉस जात नाही बिल्डिंग वर्क मध्ये. सर आता कसं व्हायला लागले, एकदम म्हणजे स्टील महाग झालं होतं ना, तेव्हा इश्यू आलेला होता कारणाला. दुसरं एक विचारायचं होतं सर, आता ह्याच्यात म्हणजे कोणते कोणते आपल्याला एक्स्ट्रा आयटम्स वाढवता येतील, म्हणजे जेणेकरून आपलं एस्टिमेट म्हणजे जे काम आहे त्याच्यापेक्षा आपल्याला कोणत्या कोणत्या क्वांटिटी लिगल होऊन आपल्याला ऍड करता येतील, जसं आता ट्रिमिंग ट्रीज आहे, साईड क्लिनिंग आहे, तशा टाइप मध्ये अजून कोणते आयटम्स आहेत का अवेलेबल आपल्याला. मी SSR चा जर अभ्यास केला ना त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल भरपूर असे आयटम आहेत, खूप सारे. आता समजा रोलला ट्रिमिंग ग्रासेस आहे, कटिंग ट्रीज आहे, म्हणजे जे मोठे मोठे झाडं येतात रस्त्याला, म्हणजे जे की असं मोठे असतात 10-15 फूट उंच असं, लिंबाचे झाड आहेत किंवा बाबळीचे झाड आहेत, ते काढण्यासाठीचं आयटम वेगळा आहे. ट्रिमिंग ग्रासेस फक्त कडचं जे झाडं झुडपं आले बारके बारके ते काढण्याचं आयटम वेगळं आहे. पुन्हा ड्रेसिंग फॉर साईड शोल्डर, म्हणजे आपण बघतो रस्ता जाताना साईडचं जे शोल्डर आहे ते वर आलेले असतात आणि रस्ता आपला खाली गेलेला असतो, ते लेवल करण्यासाठीचा आयटम वेगळा आहे. पुन्हा ड्रेसिंग साईड झाला गटारीचा, गटारीमध्ये वेगवेगळे आयटम आहेत, हार्ड मुरुम मधला वेगळा आहे, सॉफ्ट मुरुम मधला वेगळा आहे, एक्सकॅव्हेशन साधा मटेरियल मधला वेगळा आहे, हे तुम्ही SSR मध्ये सर्व आयटम आहे, तुम्ही एकदा त्याचा अभ्यास केलात ना तर लक्षात येईल तुम्हाला सर्व आहे. सर एक विचारायचं होतं, आपण एक्सेस क्वांटिटी कितीपर्यंत एक्झिक्यूट करू शकतो जिल्हा परिषद मध्ये, त्याच कसं आहे तुम्हाला सांगतो, 5,000 किंवा 25%. ओके, एका आयटमच्या क्वांटिटीच्या 25% जास्त, त्याच्यापेक्षा जास्त आपण क्वांटिटी देऊ शकत नाही गुटेदारला, किंवा अमाऊंट मध्ये विचार केला तर 5,000 वर आहे. तुमचा सळईचा आयटम आहे 1 लाखाचा, तर तुम्हाला मी जास्तीत जास्त 1,05,000 रुपये पेमेंट करू शकतो त्याच्यावर, किंवा क्वांटिटीच्या प्रमाणात बघितलं तर 25%. आता काय काय होतं, कधी 40 mm आयटम आहे त्याचा रेट कमी असतो, किंवा एक्सकॅव्हेशनचा आयटम आहे खोदकामाचा त्याचा रेट किती आहे 104 रुपये, ठीक आहे 104 रुपये रेट आहे, माझी 50 क्वांटिटी आहे, किती होईल 50 × 104 रुपये 5,200 आलं बरोबर. आता या केसमध्ये मला काय करता येईल तुम्हाला, मला फक्त 5,000 पर्यंत वाढवता येणार नाही क्वांटिटी, 25% वाढवता येईल. बरोबर, आता 50 क्वांटिटी आहे, 50 × 25% साडे बारा इंटू आता 104 रुपये केला 1,300 रुपये होत आहेत मला. या केसमध्ये तुम्हाला 5,000 देता येणार नाही, फक्त 1,300 रुपये एक्स्ट्रा देता येतात असं आहे, 5,000 किंवा 25% एवढं. ओके ओके, थँक्यू सर. सर हे आपला क्लास संपल्यानंतर पण जरा सपोर्ट राहून दे म्हणजे कॉलवर.
काय पुढे साईटवर अडचणी येतील काय येतील? नाही काय अडचण नाही, काय कधी, कारण कसं आहे जेई 100% सगळ्या गोष्टी सपोर्ट करत नाही. तुम्हाला जर समजत नसेल ना तर मला एस्टिमेट तुमचं व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला त्यात किती क्वांटिटी आहे काय नाही सर्व सांगतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके ओके थँक्यू सर. ओके फक्त फोन घ्या सर जेव्हा गरज असते तेव्हा. हो काय अडचण नाही. असं समजा तुम्ही काही टाइम वगैरे सांगत असाल तर म्हणजे तुमचं काम डिस्टर्ब न होता आम्हाला मदत होईल असं. तसं काय नाहीये, तुम्ही व्हॉट्सअपला जर मेसेज टाकलात ना तर मी तुम्हाला रिप्लाय जेवढं फास्ट होईल तेवढं देईन, काय प्रॉब्लेम टायमाचं काय नाहीये. सर ग्रुप ग्रुपवरच टाकायला पाहिजे का पर्सनल टाकायला पाहिजे? पर्सनल टाकलं तरी काय अडचण नाही, म्हणजे झालं नाही नाही काही प्रॉब्लेम नाही. हॅलो सर, सर आपने फॉर्मेट एडिट करके भेजते बोले डिस्ट्रिक्ट वाइज तुमचे ते एस्टिमेट ना काल पाठवलेले. हा मैं मेसेज करा था आपको. आपने फॉर्मेट कहाँ भेजे मुझे? नहीं फॉर्मेट नहीं भेजा मैंने, आपको डिस्ट्रिक्ट का नाम भेजा था खाली. हाँ आपने क्या बोले थे? हाय सर मतलब परभणी डिस्ट्रिक्ट का होना फॉर्मेट एडिट करके सेंड करो ना. ठीक है तुम्हें क्या मान लगता कि माला जे का एस्टिमेट सैम्पल है शाला दुरुस्ती रोड कॉन्क्रीट सीमेंट पेवर ब्लॉक शौचालय कंपाउंड वाला याचे तुम्ही फॉर्मॅट मला एडिट करून पाठवा म्हणा. तुमचं परभणीचा कशा टाईपचा फॉर्मॅट आहे हेच मला माहिती नाही ना. तिथला आता हा फॉर्मॅट हमारा फॉर्मॅट आपको यहाँ चलता होगा तो ठीक, नहीं चलता होगा तो आपका वहाँ का फॉर्मेट भेज दो उसके हिसाब से बना के देंगे. वो खाली नहीं आपने खाली डिस्ट्रिक्ट का नाम चेंज होना खाली उसके ऊपर, बाकी सेम बराबर ही है. वैसे फोटो एस्टिमेट भी चलता है सेम, बाकी सेम है तो सॉफ्ट कॉपी तो आपके पास है उसमें सीधा तुम चेंज कर सकते ना, डिस्ट्रिक्ट का नाम, गांव का नाम, लीड का किलोमीटर, लोकेशन का नाम, तुम सब सर सिंपल चेंज कर सकते, कोई दिक्कत नहीं उसमें. सॉफ्ट कॉपी भेजा हो ना मैंने तो पूरा. ओके हेलो सर. सर ये रोड के काम में समझो 80 स्प्रेडिंग 80 टू 40 मेटल और स्प्रेडिंग हार्डमोरम स्प्रेडिंग स्प्रेडिंग हार्डमोरम तो ये सर क्या है, ये क्या क्या यूज होता? स्प्रेडिंग म्हणजे कसं आहे आपण रस्ता करताना दगड आणतो विहिरीवरचे विहीर खोदलेले असते तिथले दगड आणतो, दगड आणल्यानंतर ते साईडवर टाकतो ढिगारे आणि त्याला फोडतो, त्याला जे काही हँड ब्रोकन म्हणलं होतं मग शब्द फोडतो हा ते साईज मध्ये फोडतो वेगवेगळ्या 40 mm साईज मध्ये म्हणजे 1.5 इंची 2 इंची 3 इंची असं साईज असते त्याची, त्या साईज मध्ये आपण खडी फोडतो. ते खडी फोडल्यानंतर ते जे पसरावं लागतं आपल्याला रस्त्यावर आतरावं लागतं ना पूर्ण रस्त्याची मार्किंग केली साईड पास रुंदी धरून 3 मीटर रुंदी धरली आणि या साईडनं एक पट्टी मारली या साईडनं एक पट्टी मारली त्यामध्ये जे पसरवलं जातं खडी ढिगारे तर आपण जागेवरच फोडतो ते पसरवणे म्हणजे स्प्रेडिंग म्हणतात त्याला. 40 mm स्प्रेडिंग 8 mm स्प्रेडिंग स्प्रेडिंग हार्ड मुरुम म्हणजे ते नंतरचं जे मुरुम आणून ढिगारे टाकतो ते पसरवण्याच्या पद्धतीला स्प्रेडिंग म्हणतात. बाकी काय वेगळं सर 60 mm अगर रोड की काम में आपण 60 mm का मेटल ले रहे तो उसको उसके साथ स्प्रेडिंग लेना जरूरी है क्या? हाँ स्प्रेडिंग हर आइटम को लूज मटेरियल रहता है ना उसको फोड़ना पड़ेगा जरूरी समझो उसके बाद स्प्रेडिंग का आइटम लेना जरूरी है. हाँ स्प्रेडिंग का आइटम तुम्हारे हर रस्ते में कंपलसरी आएगा, आएगा जब हाँ तुम 40 mm या 60 mm का डिस्क्रिप्शन पढ़ोगे उसमें दिया है उसमें खाली सप्लाई का रेट है वहाँ पे सप्लाई का स्प्रेडिंग का नहीं है. हाँ तो स्प्रेडिंग अलग से लेना पड़ेगा उसका स्प्रेडिंग अलग से लेना पड़ेगा. हाँ ओके सर जे सॉफ्टवेअर तुम्ही प्रोव्हाइड करणार आहात सर तर त्याच्यात समजा नवीन SSR ऍड असेल तर बरं होईल सर 22-23 त्याला दर वर्षाला अपडेटला वेगळे चार्जेस आहेत 1000 रुपये 1500 रुपये पर्यंत आहेत ते चार्जेस बरोबर आणि सॉफ्टवेअरचे वेगवेगळे किंमत आहेत आपण ते फ्री मध्ये फ्री ऑफ कॉस्ट आपल्याकडे नाहीये पेड वर्जन आहे सर्व ते त्यामध्ये एस्टिमेशनचं आहे 10,000 रुपये शेड्यूल बी DTP BOQ चा आहे 5,000 रुपये
आणि बिलाचं जे बिल्स असतात पीडब्ल्यूडी आपण बिल बनवतो जिल्हा परिषदेचे बिल बनवतो त्याचं आहे 5,000 रुपये. आपल्या क्लास मार्फत तुम्हाला डिस्काउंट देण्यात येईल त्याला, त्याचं काय अडचण नाही. आता तुम्हाला बिलाचं मी दाखवू का सॉफ्टवेअर कसं वर्किंग होतं किंवा कसं काम करतं. आता यापैकी बिल कोण बनवतात, आहेत तर कोणी बनवणारे बिल. आपण प्रत्येक काम करतो त्या कामाचं बिल बनवून घ्यावं लागतं ना आपल्याला, आपण माहितच आहे दर्जे आहेत त्यांना माहितच आहे. हो सर, आम्ही बनवून सबमिट करतो बिल डिपार्टमेंटला. हो, बिल बनवायला आपण बाहेर 500 रुपये देतो त्यांना, 300-500-1,000 जे काय त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे. बिल बनवायचं पण आपल्याकडे सॅम्पल आहेत एक्सेल मध्ये केलेले आणि सॉफ्टवेअर पण आहे. तुम्हाला एक्सेल मधले सॅम्पल तुम्ही देणारच आहे, मग तुमच्याकडे कसं फॉर्मॅट आहे ते पाठवा, मी तुम्हाला तुमच्या फॉर्मॅट मध्ये बनवून देतो. तुम्हाला सॉफ्टवेअर दाखवू का एकदा मी कसं वर्किंग होतं ते? हो चालेल सर. त्याच्यामध्ये परत नवीन बिल्स आहेत, जुने काही बिल्स बनवलेले आहेत आम्ही, ते आहेत नवीन बिल्स बनव बिल बनवण्यासाठी काय काय सुरुवातीला आपण सीएसटी रोड कामाचं नाव टाकलं, स्टॅम्प बदलून घ्या तुमचा काय असेल ते. त्याच्यामध्ये आता एजन्सीचं नाव, ग्रामपंचायत असेल ग्रामपंचायत किंवा सुशिक्षित बेरोजगार असेल त्याचं. आता यामध्ये बिल टाईप आहेत, फर्स्ट अँड फायनल, रनिंग बिल, रनिंग अँड फायनल बिल. हे जे गुत्तेदार आहेत त्यांना माहित आहे की काय असतं रनिंग बिल काय असतं, फर्स्ट अँड फायनल काय असतं आणि रनिंग अँड फायनल काय असतं. बरोबर, फर्स्ट अँड फायनल म्हणजे एकच वेळा बिल काढणे, काम झालं फायनल झालं, काम बिल फायनल झालं. कधी कधी काय होतं मल्टी स्टोरेज बिल्डिंग असतात त्यावेळेस आपल्याला रनिंग बिल घ्यावं लागतं. जर पहिला मजला झाला, दुसऱ्या मजल्याचा स्लॅब कास्टिंग झाला, पहिल्या मजल्याला आपण जर पैशाची अडचण आहे तर आपण रनिंग बिल काढतो. हे फॉर्मॅट वेगवेगळे, याला टिक केला तर त्याचा रेफरन्स द्यावा लागेल, फर्स्ट अँड फायनान्सला रेफरन्सची गरज आहे. त्याच्यामध्ये दोन टेम्पल आहेत, एक पीडब्ल्यूडीसाठी वेगळं, जिल्हा परिषदेसाठी वेगळं. पीडब्ल्यूडी असेल तर याला क्लिक करा, जिल्हा परिषद असेल तर याला क्लिक करा. आता मी जिल्हा परिषदचं दाखवतो, तिथं डिव्हिजनचं माहिती लिहा. अग्रीमेंट हिअर, वर्क ऑर्डरचे नंबर आणि तारीख लिहा. अमाऊंट लिहा अग्रीमेंटचे, आपलं वर्क ऑर्डरचे अमाऊंट टाका तिथं. MPS recorded by, त्याचं नाव टाका. डेट ऑफ रेकॉर्डिंग मेजरमेंट टाका. हे सर्व MBO दिलेलं असतं तुम्हाला माहितच आहे ते. MBO नंबर टाका, पेज नंबर, डेट ऑफ स्टार्टिंग हे असेल तर टाका, नसेल तर काही गरज नाही. परत पंच समितीचं नाव असेल तर टाका, ग्रामपंचायतचं नाव टाका. बाकी डिटेल गरज असेल तर टाका, नसेल तर काही आवश्यकता नाही. पुढं काम की आपल्याला नंतरही टाकता येतं, काही प्रॉब्लेम नाही. तर ग्रुपिंग असेल इथे ऑप्शन आहे, ग्रुपिंग असेल बिल, दोन तीन कामाचं एकत्र बिल असेल तर ग्रुपिंगला क्लिक करा, नसेल तर सिंगल कंटिन्यू. परत इथं आलो आपण बिल आयटम मध्ये, परत तोच प्रकार. आता बिल टाईप करताना आपल्याला दोन गोष्टी लागतात, एस्टिमेट लागतं आणि MBO लागते. कारण एस्टिमेटमधलं क्वांटिटी आणि MBOतली क्वांटिटी याचं आपल्याला कम्पेरेटिव्ह स्टेटमेंट द्यावं लागतं.
की आपला कुठला आयटम लेस एक्सेस झाला आहे की नाही. मग असे सांगितलं मी तुम्हाला की 5000 वर आपल्याला आयटम लिहिता येत नाही एमपी मध्ये किंवा क्वांटिटीमध्ये 25% वर जाता येत नाही. दोन्ही मी ठेवलं समोर. पहिला माझा आयटम आहे 21.02, एंटर केलं, एमपीची क्वांटिटी टाकली मी तिथं 100, एस्टिमेटला आहे 110, रेट एस्टिमेट मध्ये दिलेला असतो. आयटम ऍड झाला. परत दुसरा आयटम घेतला 5.40, सेम आलंय रेट 12. परत एक कॉन्क्रीटचा आयटम घेतला 1% लेबर इन्शुरन्स, 1 कंप्लीशन सर्टिफिकेट आलं जे की आपल्याला द्यावं लागतं सोबत. त्याच्यानंतर फॉर्म नंबर 55 तो द्यावा लागतो, तो आहे फर्स्ट अँड फायनल बिल, बिल द्यावं लागतं आपल्याला, ते पण आलेलं आहे. ज्याने बिल बनवलंय त्यांना लक्षात येईल लवकर. त्याच्यासोबतही परत रॉयल्टी स्टेटमेंट द्यावं लागतं आपल्याला, ते पण आलेलं आहे या ठिकाणी. त्याच्या रेट जर जुने असतील तर आपण ते अपडेट करू शकतो इथे मॅन्युअली. एक्सेल शीट मध्ये आल्यानंतर आपल्याला मॅन्युअली काही करता येईल काय. परत हे कम्पेरेटिव्ह स्टेटमेंट आलं. कम्पेरेटिव्ह स्टेटमेंट मध्ये काय असतं, एस्टिमेटला काय होतं आणि ओएमबीला काय घेतले त्याने, काय केले, काय लिहिले, हे या ठिकाणी असतं. याच्यामध्ये आपण बघू शकता लेस एक्सेस हा आयटम लेस झालेला आहे. म्हणजे 8.85 क्वांटिटी होती, म्हणजे 58,110 रुपयाचा आयटम होता, तो इथं 45 झालेला आहे, म्हणजे लेस झालेला आहे, 13,000 रुपये कमी झालेला आहे. आता हे गुन्हेदारांना म्हणजे लक्षात येईल की जेव्हा तुम्ही बिल बघता त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल तुमचं कुठलं क्वांटिटी कमी केली, जेणेकरून तुमचं बिल कमी झाले. म्हणजे एखादी 5 लाखाचं असेल काम, तुमचं 4.5 लाखाचे एमबी झाले असेल तर तुम्हाला 50,000 कुठं कमी झाले हे बघायचं असेल तर तुम्हाला कम्पेरेटिव्ह स्टेटमेंटमध्ये बघावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल किंवा कुठल्या आयटममध्ये त्यांनी पैसे वाढवले तुमचे. एखादी आयटम 5,000 होता, 6,000 लिहिला तर ते सुद्धा तुम्हाला इथं बघता येईल. हे कम्पेरेटिव्ह स्टेटमेंट आलं. त्याच्यानंतर हे सिमेंट कन्झम्पशन स्टेटमेंट आहे, म्हणजे आपल्या त्या कामाला कुठे किती सिमेंट लागलं, कुठल्या आयटमला किती सिमेंट लागलं याचंही डिटेल या ठिकाणी आहे. आसपास कन्झम्पशन आहे, म्हणजे बिटुमिनचा रस्ता असेल किंवा बिटुमिनचं बिल असेल त्यावेळेस हे डिटेल येतं या ठिकाणी. परत स्टील कन्झम्पशन आहे, बिल्डिंग वर्कचं जर बिल असतं तुमचं तर ते इथं तुम्हाला स्टील डिटेल आलं असतं. यावेळेस बिल्डिंगचं नव्हतं म्हणून आपण ते आलं नाही, आपण डायरेक्ट फक्त एक सॅम्पल म्हणून एक आयटम घेतला होता. रिकव्हरी काय आहे का तुमचं, रिकव्हरी स्टेटमेंट असते ते आहे. अशा प्रकारे पूर्ण बिलाचं फॉर्मॅट
ऑटोमॅटिक पूर्ण बाहेर रेडी होऊन पडतो त्यात. ठीक आहे, काय अडचण सांगा. हॅलो सर. सर आपको व्हाट्सएप की क्या मैंने हमारे पास का फॉर्मेट हमारे डिस्ट्रिक्ट का वो देख के आप बोलिए ना. हाँ एस्टिमेट है बरोबर आहे. ओके त्याच्यामध्ये बघितलं सर्वसाधारण अहवाला मध्ये त्याने दिलेले काय काय आपण एस्टिमेट मध्ये बाबी घेतलेल्या आहेत. काटेरी झुडप काढणे, पाण्यातून नाली काढणे, फोर्टी एम एम खडी इन्शुरन्स एक खाता बरोबर आहे. कंटिन्युअस हे आपलं सेम इस्टिमेट आहे ना, आपण जे आता बनवलंय ना तेच इस्टिमेट आहे, काही वेगळं नाही आहे. माझा फॉर्मेट आहे ना तोच आहे. तो रॉयल्टी पे सर थोडा चेंजेस है, रॉयल्टी में अपने पास थोड़ा अलग है, उसमें अलग दिख रहा था. कैसा है इसमें रॉयल्टी स्टेटमेंट बराबर सप्लाइंग मेटल कंजम अपना फैक्टर तो एक है, रेट यहाँ पे सीधा लिया उसने, अमाउंट आ गई. इसमें सैंड का कोई भी आइटम नहीं है. सैंड का आइटम नहीं है? नहीं है. हाँ पूरे सभी आइटम अदर मटेरियल मिनरल्स है, जैसा हार्ड मुरुम है, सॉफ्ट मुरुम है, 40 mm है, 60 mm है. सैंड में कौन कौन से सैंड में कौन कौन से आइटम आते हैं? सब कॉन्क्रीट के आइटम टोटल. सब कॉन्क्रीट के क्या? हाँ जहाँ कॉन्क्रीट आया वहाँ सैंड आई, जहाँ सैंड रहता वहाँ कॉन्क्रीट रहता वहाँ सैंड आता. हाँ सैंड आता था. इसमें कॉन्क्रीट के आइटम कोई भी नहीं ना, यहाँ कुछ ब्रिज बांधना होगा या पुल होगा तो कॉन्क्रीट का आ जाता. M10 M15 सैंड में जाता क्या? हो सीमेंट कंक्रीट जिसके अंदर है तो वो सैंड के अंदर आइटम आता है. हाँ सैंड यूज होती है ना उसके लिए, बिल्डिंग वर्क होगा तो सैंड यूज होती है. सेम है फॉर्मेट, कोई दिक्कत नहीं. ये बना के देता हूँ मैं. ओके सर, वो खाली बना के उतना सेंड कर दीजिए हमें. यही सेम आइटम का चाहिएगा आपको? नहीं नहीं सेम आइटम, कोई भी आइटम रहे तो खाली आइटम ऐड कर लेता मैं. हाँ. खाली है ना वो फॉर्मेट वाइज सेम हो जाना खाली. ठीक है फॉर्मेट दे देता. बाकी कुणाच काय आहे सर? आम्हाला आमच्या जिल्ह्यानुसार हे करायचं असेल तर काय पाहिजे होतं म्हटलं तुम्ही? हार्ड कॉपी इस्टिमेट पाठव मला. हार्ड कॉपी इस्टिमेट. हो फोटो काढून मला पाठवलं तरी चालेल. म्हणजे एखाद्या टेंडरचे एस्टिमेट तुम्हाला पाठवलं तरी चालते का? चालते चालते, काय अडचण. हॅलो सर. सर एक बार खाली स्टेप बाय स्टेप खाली एक बार बता दो, जैसा कि कोई एस्टिमेट नया बनाने का रहा तो उसको पहले अपने लीड चार्जेस में चेंज करना पड़ेगा, फिर बाद में अपने को मेजरमेंट में आना पड़ेगा, तो ऐसे एक बार बोल दीजिए ना सर. ठीक है बोल देता. बाकी कोणाचे आणखी अडचण दुसऱ्या? देवकर मॅडम तुम्हाला काय विचारायचंय? तुमचे काय डाऊट असेल ते बिंदास विचारा, काही अडचण नाही. आज म्हणजे भरपूर वेळ आहे माझ्याकडे. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली करायला जाचाल ना त्यावेळेस तुम्हाला अडचणी कळतील, त्यावेळेस तुम्हाला अडचणी येतील, त्यावेळेस तुमचे प्रश्न जेव्हा निर्माण होतील मला व्हॉट्सअपला टाका मेसेज, काय अडचण नाही. व्हॉट्सअपला क्वेश्चन टाका, मला अर्ध तसं तुम्हाला रिप्लाय देईन. ठीक आहे, तुम्हाला परत एस्टिमेट सांगायचं ना कसं बनवायचं ते.
बघा हे आहे कंपाऊंड वॉल एस्टिमेट आहे, हे 3 लाखाचं आहे, मला याला 5 लाखाचं बनवायचं आहे. बरोबर, एक क्लायंट आला माझ्याकडे आता, तो मला म्हणतोय की सर मला 5 लाखाचं कंपाऊंड वॉल एस्टिमेट पाहिजे. ठीक आहे, आता कंपाऊंड वॉल मध्ये 2 प्रकार आहेत, एक पर्दीमध्ये घेतो आपण आरसीसी पर्दीमध्ये, आणि दुसरं आहे ते ब्रिक वर्क मध्ये घेतो. आता हे आरसीसी पर्दीमध्ये आहे, काय नाही फक्त आयटम चेंज होईल तुमचा, पडदेऐवजी ब्रिक वरचा आयटम येईल, एवढंच फरक पडेल, बाकी तर सेम राहणार आहे. बरोबर, आता 5 लाखाचं मला बनवायचं, तर मी काय करणार, हे माझ्याकडे सॅम्पल आहे, त्याला सेव्ह ॲज करतोय. स्टेप बाय स्टेप वाटत लिहून घ्या तुम्ही, सेव्ह केलं तर कामाचं नाव बदललं, कंपाऊंड वॉल टू स्कूल. योजनेचं नाव बदला, कुठल्या योजनेत आहे त्यांच्याकडे प्रोसेस किमान असते त्यांच्याकडे आणलेली, समजा 15 विभागात आहे त्यांच्या, 15 फायनान्स कमिशन डिपो लेवल ग्राम म्हणजे ग्रामपंचायत लेवलचा आहे किंवा पंचायत समिती लेवलचा आहे किंवा जिल्हा परिषद लेवलचा फंड आहे. वर्ष बदला, ठीक आहे नाव बदललं. आता डायरेक्ट मी डीड मध्ये जाणार, कुठे मिळतं मला मटेरियल, सिमेंट बाथरूम मध्ये किती लोकलच मिळतं मला तुमचं 5 किलोमीटर लोकल, 2 किलोमीटर टाकू शकता तुम्ही, 5 किलोमीटर टाकू शकता. कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्यांना फायदा यामध्ये सुद्धा होतो, जर तुम्हाला वाळू तुम्हाला 50 किलोमीटरवर अवेलेबल असेल आणि त्याने जर एस्टिमेटला 20 किलोमीटर ठेवले असेल तर तुमचा इथं लॉस होतो, म्हणून लीड सुद्धा बघायचं आपण की बरोबर ठेवली का त्याने, खरंच त्या ठिकाणी वाळू मिळते का, आपण जिथून वाळू आणतो तेवढं डिस्टन्स त्याने ठेवले का त्यामध्ये, हे सुद्धा तुम्ही चेक करायला पाहिजे. ठीक आहे, स्टँड मला बाजूच्या गावाला मिळते मांजरारीवर, पन्नास किलोमीटर आहे, कडी 12 नंबर पाटीला मिळते, 25 किलोमीटर आहे. हॅलो सर, सीआर मीटर बोलो तो क्या रहता सर, सीआर मीटर क्रश्ड मेटल, वो 6 mm कट रहती ना वाइड स्पिलिंग के लिए, क्रशिंग मेटल रहता क्या? हाँ क्रशिंग मेटल मेटल वो जो 6 mm रहती ना वो 6 mm भी बोलते हैं और सीआर मेटल भी बोलते हैं. ठीक है, मैंने ले डाल दी स्टील का, तो अब स्टील कहाँ मिलते मुझे, लातूर लोकल में 5 किलोमीटर आ गया. ठीक है, मेरा लीड फाइनल हो गया, उसके बाद मैं देखूंगा अमाउंट कितनी हुई, आप 3,04,000. मला काय करावं लागेल, लांबी वाढवावं लागेल कंपाऊंडची. आता कंपाऊंडचं एस्टिमेट करताना काय काय आयटम असतात, कॉलमचं खोदकाम, साधं खोदकाम, हार्ड मुरुमातलं खोदकाम, त्या कॉलमच्या जाळ्याच्या खाली बेड फुटिंग, त्याच्यानंतर कॉलम, कॉलम बिलो GL लेवल, अबव GL लेवल, 2 आहेत, म्हणजे ग्राउंडच्या खाली किती आहे आपला आणि वर किती आहे, ते आहे 2. त्याच्यानंतर बीम आले, बरोबर बीम, नंतर पडदे आहे आपले, बरोबर. आपण इथं वीट बांधकामाचं हे नाही घेतलं, जे आयटम नाही घेतलं पडदेमध्ये करतो आपण, पण पडदेचं आयटम आहे. त्याच्यानंतर स्टील आहे, जे कॉन्क्रीटचे RCC आयटम आहेत त्यांना लागणारं स्टील या ठिकाणी डिटेल आहे, परत त्याला कलर. बस कंपाऊंड संपलं, कंपाऊंडचं तुम्हाला सेक्शन दाखवतो. हा एक्सकॅव्हेशन आहे टोटल बॉक्स, त्यामध्ये खाली खाली हा बेड आला, हा बॉक्स फुटिंग आली, हा कॉलम बिलो GL लेवलचा, त्याच्यानंतर GLच्या वरी ग्राउंड लेवलचा बीम आला आणि RCC पडदी आली. बरोबर, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कॉलम संख्या वाढवावं लागेल. बरोबर, आता 14 कॉलम होते, 14 कॉलमला लेंथ किती झाली आपली बीमच्या साईजवर, लांबीवरनं आपल्याला कळेल. 2 कॉलमच्या मधातलं डिस्टन्स आहे आपलं 3 मीटर. बरोबर, आपण काय करतो, बीम हा कॉलम टू कॉलमच्या मधात दोघाच्या सेंटरमध्ये जो आहे तेवढाच बीम कन्सिडर करतो, कॉलममधला कन्सिडर करत नाही, तो कॉलममध्ये क्वांटिटी जी आहे बीमची, कॉलममध्ये जाणारी
ते आपण कॉलम मध्ये घेतो. म्हणून 3-3 मीटरवर जाळे आहेत, असं 10-10 फुटाचे गाळे आहेत, 10 फुटाला एक कॉलम, 10 फुटाला एक कॉलम असे गाळे आहेत. ठीक आहे, आपले आता अमाऊंट वाढवायचे, 3,00,000-4,000 होते, आपल्याला 5,00,000 करायचे तर कॉलमची संख्या वाढवावं लागेल. 20 केलं पहिल्या ठिकाणी, केलं ते दुसरीकडे आलं, ते कारण ते फॉर्म्युला दिलं त्याला आपण इक्वल टू का 4-38 झालं. परत वाढवले 25 कॉलम केले, 5.5 लाख होत आहेत, जास्त होत आहेत. 22 केलं, 4-83 होते, 5,000-6,000 रुपये जास्त देत होता. 6,000 22 कॉलम केलं तरी चालेल, जमत नाही आहे. 23 केलं तर 6,000 जास्त होत आहेत. तुम्ही ठीक आहे ना, ह्याच्यात कमी जास्त करा, थोडंफार स्टीलमध्ये करा, किंवा 2 कॉलमच्या मधातला डिस्टन्स आहे ते कमी करा, 2.95 ठेवा. 700 रुपये कमी करायचे, 700 रुपये तर क्वांटिटी तुम्ही कमी करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे झालं, तुमचं एस्टिमेट रेडी झालं. तर हे ॲटम हवे असतील तर हे ॲटम तुम्हाला नको असतील तर तुम्ही ॲटम बदला आणि तेवढं मेकअप करा. दोनच सीटवर तुम्हाला काम करायचं, ऍब्स्ट्रॅक्टला हात लावायची आवश्यकता नाही काहीच. फक्त मेजरमेंट सीट, लीड येतं टाकलं, पुन्हा मेजरमेंट सीट. हे रेट अनालिसिस ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होतं, हे इथं फॉर्म्युला दिलेलं आहे लीडचा, त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिक तिथे येतं, त्याचं मल्टिप्लिकेशन ऑटोमॅटिक होतं, हे सगळं रेडीमेड येतं. ठीक आहे, समजलं? हॅलो सर. सर वो जब भी हम कस्टमर आया तो आप एनालिटिक्स को सपोर्ट लेंगे क्या, जैसे कि कुछ क्यूरीज निकली तो एनालिटिक्स पे सपोर्ट ले सकते क्या तुम? हो, जैसे कि अभी कोई नया कस्टमर आया तो अपने कुछ हम कुछ प्रॉब्लम गया तो आप जब एनालिटिक्स को सपोर्ट ले सकते हैं ना? हाँ ले सकता, कोई दिक्कत नहीं. पर कैसा है, मेरे पास उस टाइम में मशीन होना, कंप्यूटर लैपटॉप होना चाहिए ना? हाँ जी जी, नहीं आपको फ्री टाइम में कॉल करूंगा. फ्री टाइम में कोई दिक्कत नहीं, व्हाट्सएप कॉल भी करके बता सकता हूँ कैसा, कहाँ जाना है, क्या करना है, या फिर एयर डेस्क पे. हाँ जी, हाँ जी, वही. हेलो सर, वो जनरली रिपोर्ट पेज पे कुछ चेंज करना रहता क्या, वो वैसे ही सेम रहता सब पर? एक मिनट. बोला ना, काय म्हटलं सर? जनरली वो रिपोर्ट पेज पे कुछ चेंज करना रहता क्या, उस पे सेम ही रहता एक एज यूजुअल? नहीं, इस पे जनरल रिपोर्ट कैसा है, कोई हाथ से लिखता है या कोई टाइप करके मराठी में लिखता है? अब जैसे मेरे पास है यहाँ पे, ये मराठी में जनरल रिपोर्ट बोले तो सर्वसाधारण अहवाल. त्याच्यामध्ये काय असतं की आपण एस्टिमेटमध्ये काय काय प्रोव्हिजन ठेवलेत, काय काय आयटम ठेवलेत, याचं या ठिकाणी आपल्याला शॉर्टकटमध्ये लिहून सांगा द्यावं लागतं. जसं तुमचं परभणीचं एस्टिमेट बघितलं मी, त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे मराठीमध्ये लिहून. तसं इथं आहे, आता बघा माझ्या ह्या एस्टिमेटमध्ये काय काय ठेवलं. आपण रस्ता लेवलिंगसाठी खोदकाम प्रस्तावित केलं आहे, म्हणजे चढ उतार होता रस्त्याला तर लेवल करण्यासाठी खोदकाम ठेवलेलं आहे. पुन्हा 40 mm खडी 10 cm जाडीसाठी मजबुतीकरणासाठी व लेवलिंगसाठी, म्हणजे बरेच खड्डे पण आहेत त्या रस्त्याला, त्याच्यामुळे खड्डे बुजवायसाठी आणि पूर्ण मजबूत रस्ता मजबूत होण्यासाठी ठेवलेला आहे. पुन्हा 40 mm मेटल म्हणजे खडीवर दबई प्रस्तावित केली आहे, त्या दबईचा पण अटॅच ठेवलेला आहे. आणि सिमेंट कॉन्क्रीट M15 याचं 10 cm जाडीचं प्रस्तावित केलं आहे, म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट M15 हा अटॅम ठेवलेला आहे. आपण आता M20 आहे, M15 M20 जे काय तुम्ही ठेवला हे तर तुम्हाला शॉर्टकट द्यावं लागतं त्याला जनरल रिपोर्ट. हां, पूर्ण डिटेल डिस्क्रिप्शन लिहायची गरज नाही, फक्त खडीवर दबाई प्रस्तावित केली आहे,
M15, M20 कॉन्क्रीट घेतलेला आहे, कामाच्या ठिकाणी कामाच्या नावाचा लोखंडी फलक प्रस्तावित केलेला आहे, बोर्ड लावलेला आहे, किंवा तुम्ही हे आता ह्याच्यामध्ये बघता तुम्ही इंग्लिशमध्ये येते बरोबर. पहिला आयटम इथं सांगितलं सगळं, पहिला आयटम कुठला घेतला, दुसरा कुठला घेतला, हे शॉर्टकट इथं द्यायचं असत, बाकी काय नाही. कभी कभी वो इंजिनियर खुद लिखते उसके हाथ से. सर जनरली जैसा कि आपका जैसा कि कोई सभा मंडप का काम आया हमारे पास, तो सभा मंडप का फॉर्मेट कॉपी कर लिया तो उसमें तो ये सेम रहेंगे, तो जन कुछ करने की चेंजेस करने की जरूरत नहीं, जरूरत नहीं. ओके. एक दो आइटम कम भी रहे ना इसमें तो चलता है. हाँ कोई दिक्कत नहीं. अभी तुम्हारे एस्टिमेट में दिया है उसने, जनरल रिपोर्ट में कम ज्यादा दिया है, बहुत सारे आइटम है उम्र उसने शॉर्टकट डाला है वहां पे. बाकी कुणाला काही अडचण? काय अडचण नाही का कुणाला? सर प्रॉब्लेम आता नाही येत, जेव्हा आपण बनवायला बसतो ना त्यावेळेस येतात सर. म्हणूनच मी तुम्हाला काल प्रॅक्टिस साठी दिलं होतं, रात्री तुम्ही प्रॅक्टिस कर चाल असं वाटलं होतं मला, म्हणजे तुमचे आज प्रॉब्लेम आपण क्लिअर केले असते. प्रॅक्टिस काल कोणीच केलेलं नाही असं दिसतंय. हॅलो सर. हा सर, ते BOQ काय? BOQ आपण ते टेंडर भरण्यासाठी किंवा टेंडर पब्लिश करण्यासाठी तयार करतो, फॉर्मॅट आहे. हॅलो सर. हा सर, वो PWD का ई बिलिंग करते उसके रिगार्डिंग कुछ नॉलेज है क्या आपको? वो क्लासेस वो अलग बैच है उनकी, वो क्लासेस लेते हैं वहाँ पे आदित्य पंडित सर. लेते क्या? पूरा, लेते हाँ, क्या? हाँ, पूरा पढ़ाया जाता है उसको, टेंडर कैसे पब्लिश करना, उसको फिलिंग कैसा करना, ओपन कैसा करना, पूरा डिटेल है उनके पास कोर्स. आपको टेंडर भरना होगा तो कैसे भरना पूरा डिटेल उन्होंने सिखाते. टेंडर था नहीं सर, वो ई बिलिंग रहती ना, ई बिलिंग जैसा की बिल आप उन्होंने फॉर्मेट के हिसाब से बनाते, तो अभी PWD ने क्या करा है, ई बिलिंग सिस्टम चालू कर दिया है. हाँ वो नहीं है आप हमारी तरफ तो नहीं है, अभी चालू ई बिलिंग है, ई MBB आई है अभी मार्केट में. हाँ तो ई MBA पूछ रहा हूँ सर, ई MBA बोल रहा हूँ. हाँ जैसा हम अभी लिखते हैं MBA लिखते हैं, वो लिखने का बंद किया उन्होंने, अभी ऑनलाइन MBA कर रहे हैं. हाँ तो ऑनलाइन MBA कर रहे हैं अभी, हमारी तरफ तो अभी लागू नहीं हुई, पुणे में कुछ तो लागू हो गया है. तो वही सिस्टम आपको है क्या आइडिया उसको? सर याच्यामध्ये काम झाल्यानंतर MBA PS CC हे काय राहत? सर कसं असतं, तुम्ही एखादी आता तुम्हाला तुमच्या गावामध्ये काम करायचं आहे, प्रोसेस सांगतो सगळ्यांनी ऐका. कसं असतं स्टेप बाय स्टेप प्रोसेस, कामाचं काम कसं येतं, कुठून येतं, त्याला काय करावं लागतं, कसं काय सगळं स्टेप बाय स्टेप. कसं आहे, तुम्हाला आता तुमच्या गावामध्ये सिमेंट रस्ता करायचा आहे, तुमच्या घरासमोरचा रस्ता खूप खराब झालेला आहे, करायचंय मग त्याला तर काय करणार, गव्हर्नमेंट कडनं मंजुरी आणावं लागेल तुम्हाला, बजेट कुठून आणायचं, ग्रामपंचायतकडे काही बजेट आहे शासनाने दिलेलं, त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करा ग्रामपंचायतला की आमचा रस्ता एवढा करून द्या. त्यांच्याकडे जर बजेट असेल तर ते तुम्हाला देतील 2 लाख 3 लाख 1 लाख रुपये तुम्हाला देतील, म्हणण्यापेक्षा ते त्या रस्त्याला टाकतील, त्या रस्ता बनवण्यासाठी प्रपोज करतील बरोबर. त्यासाठी तुम्हाला प्रशासकीय मान्यता द्यावा लागेल, त्यांनी तुम्हाला प्रशासकीय मान्यता किंवा ते स्वतः प्रशासकीय मान्यता घेतील, किंवा जर तुम्हाला एखाद्या जिल्हा परिषद मेंबरचा फंड आणायचा असेल किंवा एखाद्या योजनेतून ते काम आणायचं असेल तर तुम्हाला जिल्हा परिषदला कॉन्टॅक्ट करावं लागेल, त्या मेंबरला भेटणं, त्यांचं काय रिक्वायरमेंट असेल ते क्लिअर करणं आणि प्रशासकीय मंजुरी घेणं, म्हणजे त्याला प्रमा म्हणतो आपण बरोबर. प्रशासकीय मंजुरी म्हणजे एक कामाचा निधीचा आदेश, त्याला प्रशासकीय मंजुरी म्हणतात. ते प्रमा घेतल्यानंतर ते प्रमा त्याच्यामध्ये उल्लेख असतो सगळं, कामाचं नाव, योजनेचं नाव, वर्ष आणि रक्कम हे त्यामध्ये असतं. ते तुम्हाला दिल्यानंतर ते तुम्ही तुमचे इंजिनियर आहेत त्यांच्याकडे जायचं, त्यांच्याकडून ते एस्टिमेट बनवून घ्यायचं, त्या रकमे एवढं काय प्रयोजन लागतं ते येतील, साईट सुपरविजन करतील, बघतील सगळं आणि तुम्हाला
इस्टिमेट बनवून देते. इस्टिमेट बनवल्यानंतर शासनाची एक प्रोसेस आहे, त्याला टेक्निकल अप्रुव्हल घ्यावं लागतं, म्हणजे टेक्निकल सँक्शन घ्यावं लागतं, त्याला आपण मराठीमध्ये तांत्रिक मान्यता म्हणतो. ते घेण्यासाठी आपल्याला उपविभागाला जावं लागेल, उपविभाग म्हणजे तुमचे डेप्युटी इंजिनियर यांच्याकडे जावं लागेल, कारण त्यांना ती अथॉरिटी आहे. गव्हर्नमेंटच्या प्रत्येक कामांना टेक्निकल सँक्शन देण्याची अथॉरिटी डेप्युटी इंजिनियरला 5 लाखापर्यंत आहे. 5 लाखाच्या वरचं जर इस्टिमेट असेल, तुमचं अमाऊंट असेल, तर तुम्हाला झेडपीला जावं लागेल एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडे, ते तुम्हाला ते टेक्निकल सँक्शन देतील. बरोबर. समजा आता तुमचं 2 लाखाचं काम आहे, तुम्ही ते इस्टिमेट घेतलात, इस्टिमेट सोबत काय डॉक्युमेंट लागतात? पहिल्यांदा ते प्रशासकीय मान्यता लागते, मंजुरी आदेश, परत इस्टिमेटवर इंजिनियरच्या सह्या, डेप्युटी इंजिनियरच्या सह्या, पाठीमागं नकाशा, हे लागतील डॉक्युमेंट. तर समजा बिल्डिंग वर्क असेल तर तिथं त्या बिल्डिंगचा 8 किंवा 7-12 जे काय तो लागेल. ठीक आहे. हे घेतल्यानंतर डेप्युटी इंजिनियर तुम्हाला त्याला टेक्निकल सँक्शन करून देतात. टेक्निकल सँक्शन झाल्यानंतर आता ते 2 लाखाचं काम आहे तुमचं, त्याची आता वर्क ऑर्डर काढावं लागेल. वर्क ऑर्डर काढण्यासाठी तुम्हाला एक तर ग्रामपंचायत एजन्सी राहते, किंवा मग दुसरा कॉन्ट्रॅक्टर एजन्सी व्हायचा असेल तर त्याला ग्रामपंचायत एनओसी घेऊन काम वाटप समितीमध्ये ठेवून तुम्हाला ते मंजूर करून तुमच्या नावावर घ्यावं लागेल, किंवा मग त्याचं ई टेंडर करावं लागेल. ग्रामपंचायतच्या डीएससी वरनं, ग्रामपंचायत लेवलचं काम असेल तर ग्रामपंचायतच्या डीएससी वरनं करावं लागेल, तर जिल्हा परिषद लेवलचं असेल तर जिल्हा परिषद ऑनलाईन टेंडर टाकते. बरोबर. ते तुम्हाला मी वेबसाईटवर दाखवतो थोड्या वेळात. तर त्याच्यानंतर ऑनलाईन टेंडर टाकली जिल्हा परिषदनं, तर जिल्हा परिषद तुम्हाला वर्क ऑर्डर देते, त्यामध्ये 3 लोक भरायचे असतात, जो जास्त बिल असतो त्याला ते टेंडर मिळतं, त्याच्या नावाने वर्क ऑर्डर निघते. वर्क ऑर्डर झाल्यानंतर तुम्हाला काम करावं लागतं प्रत्यक्षात. तुम्ही काम केलात, काम केल्यानंतर तुम्हाला MB लिहून घ्यावं लागते, मेजरमेंट बुक लिहून घ्यावं लागतं ते इंजिनियरकडनं. आता तुम्ही EMB म्हणलात, ते ऑनलाईन MB आहे लिहायचं, तिथं डिजिटल करन्सीसारखं ते झालेलं कार्यक्रम आहे, ऑनलाईन MB आहे ते. आता लिहत बसायची गरज नाही, फक्त ऑनलाईनला स्कॅन करून इस्टिमेट टाकणे, आपले जे काही साईटवर कामं झालेत, क्वांटिटी झाली ते क्वांटिटी तिथे फिलअप करणे, सबमिट करणे आणि डिजिटल साईननं साईन करणे. DSC तुम्हाला माहित आहे, त्याच्या थ्रू साईन करणं. आता ऑफलाईन MB मध्ये आम्ही MB लिहायचं, त्याच्यावर सह्या मारायच्या, ह्या गोष्टी आम्ही आता ऑफलाईन करतो, ऑनलाईनला तसं नाही आहे. ते झाल्यानंतर MP झाली तुमची, MP झाल्यानंतर ते फाईल जाते डिपार्टमेंटकडे, ज्या डिपार्टमेंटकडे बजेट आहे, ज्या डिपार्टमेंटचं तुमच्याकडे प्रमाण आहे, त्यांच्याकडे फाईल जाते. तिथं फाईलला पूर्ण टेबलला फिरते फाईल, म्हणजे त्यालाही अधिकारी असतात चेकिंग नाही चेकिंग करणारे, त्याला अधिकारी असतात की डिडक्शन घेणारे, कारण शासनाच्या काही कपाती असतात ज्या ठरलेल्या फिक्स आहेत, त्या कपाती करणारे एक अधिकारी असतो, तो सर्व कपाती करून नेट पेमेंट तुम्हाला 2 लाखाचं असेल तर त्याचे कटिंग्स होतात 21,000, 1,80,000 तुम्हाला चेक तो देऊन टाकतो किंवा तुमच्या अकाउंटला ऑनलाईन ट्रान्सफर करतो. हे झालं प्रोसेस काम करण्यापासून बिल काढण्यापर्यंत. बरोबर. आता काय अडचण आहे का सांगा? नाही सर. बाकी कुणाला काही शंका आहे? थोडी डिडक्शनच्या बाबतीत डाऊट्स होते सर. आता जे आता 2% CGST किंवा SGST जी कपात करते सर शासन, हो, तर त्याच्यात इश्यू काय सर, जेव्हा आपण रिटर्न करतो तेव्हा आपल्याला पूर्ण रिटर्नच टाकावं लागतं सर, म्हणजे जवळपास 12% आपण ऑलरेडी भरतो आणि जे ह्याच्यात लेबर इन्शुरन्स इन्कम टॅक्स वगैरे कटतात ते जे कपाती कटतात आपल्या बिलात ऍक्च्युली, हो, कुठेच रिफ्लेक्ट होत नाही सर ऑनलाईन. कसं असतंय, CGST GST जी तुमची 2% कपात करते डिपार्टमेंट, त्याचा तुम्हाला पाठपुरावा करावा लागेल डिपार्टमेंटला जाऊन, सर तेवढं ते आमच्या अकाउंटला फिल करा, GST तेवढी आमच्या अकाउंटला भरा, GST आमच्या GST खात्याला 2% भरा, म्हणून त्यांना प्रत्येक वेळ जाऊन विनंती करावी लागते. नाहीतर काय होतं, त्यांनाही दंड बसतो आणि आपणालाही दंड बसतो. बरोबर आहे. आपला एक तर 2% GST लॉस होती, नाहीतर आपल्याला दुसरं एक्स्ट्रा बिल घेऊन आपल्याला ते फिल भरून काढावं लागेल, ते सगळं फिलिंग करून घ्यावं लागेल, नाहीतर ते 2% आपला लॉस होतो. म्हणून आपण त्यांना नेहमी कॉन्टॅक्टमध्ये जाऊन बोलून करून ते आपण करून घ्यावं लागेल, दुसरा त्याला पर्याय नाही. इन्कम टॅक्स तसंच आहे, 2.3% इन्कम टॅक्स कपात करतात ते पुन्हा भरत नाहीत आपल्या पॅनवर. आपण जेव्हा रिटर्न भरायला जातो तेव्हा पॅनवर दिसत नाही ते, बरोबर, त्यावेळेस तेवढं ते लॉस आपल्याला भरावा लागतो. आणि लेबर इन्शुरन्स आपल्याला परत भेटतो का सर, तो डिडक्टच होतो? नाही, डिडक्ट होतं ते गव्हर्नमेंटला असतं, गव्हर्नमेंटनं लेबर इन्शुरन्स काढलेलं असतं, लेबरला जर भविष्यात तुमच्या काही झालं तर ते देतात. आता जे हे लोक आहेत गव्हर्नमेंटचे, त्यांनी समजा रिस्पॉन्ड करतच नसतील तर आपल्याला दुसरा कोणता मार्ग आहे? करत नसतील तर आपण तुम्ही अर्ज द्या ना त्यांना,
लेखी अर्ज द्या की आमची आता अद्याप पर्यंत 2% जीएसटी आणि 2.3% इन्शुर लेबर इन्शुर आपलं हे इन्कम टॅक्स अद्याप आमच्या अकाउंटला जमा झालं नाही, त्यामुळे तत्काळ जमा करावे आणि सहकार्य करावे असं म्हणून त्यांना काय तुम्हाला लिहायचं ते लेटर लेखी लिहून द्या, त्याचं कॉपी ठेवा कर द्यावा किंवा त्याचा दुसरा पर्याय काहीतरी देऊन ओके म्हणजे करून घ्या सगळं सगळे सर ते पर्याय करून बघितले पण ते आज उद्या करत ते जवळपास आता वर्ष होऊन गेला सर ते कोणत्या गोष्टी रिस्पॉन्डच करत नाहीत, मग काय कोर्टातून वगैरे ह्या गोष्टी करून घेता येतील का सर? करता येते ना, करता येते, कोर्टात सुद्धा करता येते, कोर्टात त्यांना नोटीस पाठवता येते आपल्याला की तुम्ही आतापर्यंत आमचं गेल्या वर्षीचं रिटर्न आणखी दाखल केलं नाही, आम्हाला रिटर्न दाखल करायला अडचण येते, आमचा लॉस होते, म्हणून तुम्ही तिकडनं पण नोटीस देऊ शकता. सर याच्यामध्ये जे इलेक्ट्रिक एस्टिमेट राहतात ते नाही का सर याच्यात? नाही नाही, तो वेगळा वेगळा पार्ट आहे, जसं एमजेपीचा म्हणलो ना तसं इलेक्ट्रिकलचा वेगळा पार्ट आहे, त्यांचा एसएसआर वेगळा आहे, त्यांचं माणसं वेगळं आहेत, त्याचे इंजिनियर वेगळे आहेत, सिव्हिल डिपार्टमेंटचे काही त्यांचं नाही आहे. त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर मिळते का सर? सॉफ्टवेअर नाही आहे त्याचं डेव्हलप केलं पण. मग त्याचे हे जे एसएसआर रेट जे आहे हे जर आपल्याला घ्यायचे असेल तर मग आपल्याला नेटवर नेटवर आहेत ना, एसएसआर नेटवर आहेत, तुम्हाला लागल्यास पाहिजे असतील तर मी पाठवून देतो तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर आहेत ते नेटवर आहेत, काय प्रॉब्लेम नाही. हॅलो सर, पीडब्ल्यूडी की वेबसाईट पे एसएसआर कैसे डाउनलोड करना? पीडब्ल्यूडी की वेबसाईट पे है ना वो, तो कैसे जाने का सर, शो करते क्या? एक मिनट में देखता हूं ओपन करके स्क्रीन शॉट. एसएसआर तो मैं देने वाला हूँ आपको, फिर भी मैं दिखाता हूँ. स्क्रीन शो नहीं हो रही सर. सर 21-22 च्या ग्रुप वर टाका ना सर. हो पाठवतो लगेच मॅडम, माझ्याकडे काल मोबाईल मध्ये नसल्यामुळं राहिले पाठवायचं. सर अजून एक क्वेश्चन आहे माझा. मला एक एस्टिमेट आलेलं आहे मुरुम प्लेस करणे. ओके, मग ते एक्सकॅव्हेशन करून मुरुम प्लेस करणे का असंच प्लेस करायचं ते त्यांना विचारावं लागेल त्या इंजिनियरला. हा कारण सर कसं म्हणावं ते म्हणजे आता तिथलं साईट त्यांनी बघितलेली असते बरोबर आहे, त्याच्यामुळे आपण कसं करणार आहे जनरली काय होतं एक्सकॅव्हेशनची आवश्यकता लागत नाही, डायरेक्ट सप्लायचा एचएम सप्लायचा आयटम घ्या त्याच्या. कोणता आयटम सर? सप्लायिंग एचएम हार्ड मुरुम, सप्लायिंग हार्ड मुरुमचा आयटम आहे, मी तुम्हाला त्याचा एस्टिमेट मी शेअर करतो. मी डब्ल्यूबीएम रस्त्यासाठी वापरला जातो, ते कच्च्या रस्त्यासाठी म्हणतो आपण त्याला, कच्चा रस्ता तुम्हाला करायचा आहे बरोबर. कच्च्या रस्त्यासाठी कुठले आयटम लागतात? खोदकाम जर गरज असेल तर खोदकाम, नसेल तर डायरेक्ट सप्लायिंग हार्ड मुरुम. त्याच्यानंतर त्यांनी अमाऊंट दिलेले आहेत सर, मग त्या अमाऊंट मध्ये आपण त्याच्या लांबी आपण ठरवू शकतो ना? हो आपण ठरवू शकतो, काही अडचण नाही. लांबी एक्स घ्या, रुंदी एक्स घ्या, कंटिन्यू म्हणजे 3 मीटर रुंदी लांबी किती घ्या तुम्ही तुमच्या अमाऊंट नुसार. तुम्हाला ते डब्ल्यूबीएम चे एस्टिमेट पाठवतो मी कच्च्या रस्त्याची. मी रस्त्याला काही अडचण येणार नाही, जेव्हा तुम्ही रिपेअरचे काम करताल ना त्यावेळेस तुम्हाला जर 2 लाखांमध्ये 1x10x10 रूम बांधा म्हणले तर शक्य होणार आहे का? नाही होणार ना ते रिपेअर मध्ये म्हणा किंवा नवीन कन्स्ट्रक्शन मध्ये म्हणा. आता तुम्ही म्हटलं माझ्याशी की 1.5 लाखाचं अमाऊंट आहे आणि 2 शौचालय बसवायचे, हो एक जेंट्स आणि लेडीज, पॉसिबल होणारच नाही ना. आता बरेच यामध्ये गुजदार आहेत आपल्या ग्रुपमध्ये, त्यांना जर विचारलं मुला मुलींचं 2 शौचालय 1.5 लाखात बांधू शकता का? नाही होऊ शकत तेवढं, गव्हर्नमेंटचा रेट जास्त. मी हाच क्वेश्चन केलेली आहे त्यांना, मी बसत नाही बोलले, बोलल्यानंतर ते बोलले की म्हणजे मोठ्या नाही अंगणवाडीचं आहे शौचालय, ते छोटे मुलांचंच आहे, मग किती बसवायचं बसवा आपण ऍडजस्टमेंट करू बोलले. ठीक आहे ना, आपण मग 4x4 2 WC फक्त बसूयात बरोबर, चालेल ना? 1 मीटर म्हणजे मुलींना एक आणि मुलांना एक. हो ते तेवढं बसून जाईल, काय अडचण नाही, तेवढं छोटं आहे ते, मग काय बसून जाईल, काय एवढं प्रॉब्लेम नाही. कारण 4 इंच आता त्याच्यामध्ये कसं भिंती जे आहेत सुपरस्ट्रक्चर मध्ये 9 इंची घेण्याऐवजी 4 इंच भिंती घ्यायची, हो होऊन जाईल, तेवढं बसून जाईल काय. 2 WC युनिट बसतील
ते लगतच पाहिजेत का दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाहिजेत असं हे महत्वाचं आहे ना. म्हणजे लेफ्ट साईडला जेंट्स राईट साईडला लेडीज असं पाहिजे का दोन्ही अटॅच पण दरवाजे वेगवेगळ्या दिशेला असं? दोन्ही अटॅचच आहेत फक्त दरवाजे वेगवेगळे. सर अजून एक क्वेश्चन आहे माझा. कॉन्क्रीट रोड मध्ये इंटरनल पीसी रोड म्हणजे कोणता असतो? इंटरनल सीसी रोड असं म्हणायचं तुम्हाला? सीसी नाही पीसी रोड. पीसी रोड शब्द नाही ऐकला मी कुठं. पीसी रोड ही साहेब पीसी रोड नाही. हा ऐकण्यात तुमचा फरक पडला असेल मॅडम. सीसी रोड असेल ते. इंटरनल सीसी रोड म्हणजे गावांतर्गत रस्ता. काय होतं कधी कधी स्पेसिफिक नाव टाकून येतं प्रशासकीय मान्यतेवर. कन्स्ट्रक्शन ऑफ सीसी रोड राम टू श्याम होम. कधी कधी काय होतं कन्स्ट्रक्शन ऑफ इंटरनल सीसी रोड म्हणजे गावांतर्गत रस्ता. गावामध्ये रस्ता करायचा त्यांना मग ते कुठेही करू शकतात. जर स्पेसिफिक नाव टाकून आलं तर त्यांना त्या नावाच्या घरावाच्या समोरच करावं लागेल. आणि जर इंटरनल रोड म्हणलं तर ते कुठेही करू शकतात. असंही नाव टाकून आणतात ते. ते काय नाही सीसी रोडच आहे तो रेग्युलर. इंटरनल शब्दामुळे काही फरक नाही पडत. आणखीन काय कोणाचे डाऊट सर? पीडब्ल्यूडी काय सर डेट्स को भी चलता ना? क्या बोले डीएसआर एसएसआर वो? हाँ एसएसआर पीडब्ल्यूडी का जेडपी के रेट क्या सब चलता ना? जेडपी के आपने जो दिया ला है हाँ वो ही सेम सेम है. पूरा पूरा जिला महाराष्ट्र के लिए एक ही है. अभी देखो मैं यहाँ पे ओपन किया था. देखो पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट डिस्ट्रिक्ट है. डिस्ट्रिक्ट की जरूरत नहीं अपने को. ये देखो 22-30 का सीधा डीएसआर. ये वेबसाइट ये भी डाल सकते तुम ऊपर जो है इसमें ये डाल सकते. ये पूरा यहाँ पे आए यहाँ से डाउनलोड कर सकते तुम. नहीं तो सीधा गूगल पे जाके डीएसआर एसएसआर 2022-30 भी डाल दिया तो साइट ओपन जाती हो जाती. अभी देखो ये डाउनलोड हो गया. सर ये जो डीएसआर इशू कहाँ से होता? कहाँ का लेना? जैसा कि नासिक का लेना कैसा लेना? जैसा कि पूरा महाराष्ट्र के लिए एक ही है. हर जिला वाइज नहीं है वो. अलग अलग नहीं है ऐसा ही क्या? ओके. पहले दो साल पहले अलग अलग था. हर जिले के लिए अलग था. अभी पूरा दो साल तीन साल हो गए तब से पूरा महाराष्ट्र के लिए एक ही है. एक ही बना दिए क्या? हाँ यहाँ पे सब डी एस आर है. जी आर भी है उससे कुछ टेक्निकल रहे तो. इस भाई इसका भी है. सर डीएसआर मध्ये काय असते सर? डीएस आता मी तुम्हाला सांगितलं ना सगळे आपले ऍटम असतात. रेट असते त्याचं युनिट असतात. हे शासनाचा रेट आहेत. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला रेट चार्ट म्हटलं तरी चालेल. याच्यामध्ये एसएसआर पण दिलेला आणि डीएसआर पण दिलेला. एसएसआर समजला की तिथं आयटम वाईज रेट वगैरे. डीएसआर डीएसआर म्हणजे काय अगोदर डिस्ट्रिक्ट शेड्युल रेट्स होत. अगोदर काय होतं प्रत्येक जिल्ह्याला वेगळा डीएसआर होता. एसएसआर म्हणतो आपण समजा आज जे म्हणतो आपण एसएसआर म्हणतो त्यावेळेस डीएसआर होता. तो जिल्हा वाईज वेगळा होता. समजा आमच्याकडे M15 रेट 2000 आहे तर तुमच्याकडे 10,000 असेल. तो जिल्हा वाईज वेगळा होता. पण शासनाने काय केलं 2-3 वर्षापासून की पूर्ण आता जिल्ह्याला एक एक वेगवेगळा देण्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्रासाठी एकच कॉमन एसएसआर वापरायचा आपण. म्हणून तो आता डीएसआर चा एसएसआर मध्ये कन्वर्ट झालाय. स्टेट शेड्यूल ऑफ रेट असं झालेलं आहे. ठीक आहे. हो सर. ठीक आहे. बाकी कोणाची अडचण नाही ना? हॅलो सर. हा बोलो. सर तुम्ही डब्ल्यूबीएम चे रोड चे फॉर्मॅट सेंड नाही करे सर? डब्ल्यूबीएम रोड अभी भेज देता. सब भेज देता. ओके पूरा भेज देता. और सर वो फॉर्मेट बोले आला अगर एडिट है तो भेज दिए ना. अगर एडिट हो गया ना आपके टाइम मिला तो आपको जब करके भेज दिए मुझे. वो तुम्हारा सॉफ्ट कॉपी अपने पीडीएफ भेज दिया वही ना? हाँ हाँ वही करके देता हूँ. ओके थैंक यू सर.
ठीक आहे, बंद करायचं का आपण आता? मी बाकीचे तुम्हाला नोट्स पाठवून देतो. सर सर एक रिक्वेस्ट होती सर, म्हणजे असं तुम्हाला कधी असं एखाद्या वेळेस फ्री टाइम भेटेल तर एखाद्या महिन्यानंतर एक क्वेरी सेशन ठेवलं तर चालेल का सर तुमचं? कारण असं सडनली तर आम्ही तुम्हाला जास्त क्वेरीज विचारू नाही शकणार एकदम. नाही नाही चालेल, तुम्हाला जर प्रॉब्लेम आले ना मला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल लावा डायरेक्ट. मी जनरली सकाळी फ्री असतो 10 वाजेपर्यंत किंवा मग 10 ते 12, 10 ते 11 या दरम्यान मला फोन करा, काही अडचण नाही, त्यावेळेस असतो तुमचे. चालेल, तुम्हाला मला मेसेज करा, मला जसं वेळ भेटेल त्यावेळेस मी तुम्हाला कॉल करून काय तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, काही प्रॉब्लेम नाही. याच्यामध्ये रेकॉर्डिंग सेशन नाही टाकायचं काय म्हणलं? रेकॉर्ड केलेला व्हिडिओ नाही आले म्हणतो. तुम्ही ते ऍप्लिकेशन डाउनलोड केलं का भगत टेक्नो आय टी सोल्युशन? आहे माझ्याकडे, मी ओपन करतो. त्याच्यामध्ये आहेत आपले सर्व, किंवा आता हे आजचे क्लासचे आज किंवा उद्या ते अपलोड होऊन जाते तुमच्याकडे 1-2 दिवसात. कालचे पण नाही आले, हो अपलोड केले नाहीत आणखीन त्याला. सर आणखीन तुम्ही काय काय शिकवत असतात म्हटलं तर एस्टिमेट मध्ये परफेक्ट आहे, एस्टिमेट मध्ये नो चॅलेंज. त्याच्यानंतर बाकी मग हे टेंडर वगैरे आहेत सगळ्या गोष्टी. मी पंडित सरांकडनंच क्लासेस केलेलो आहे, त्यांनीच शिकवलेलं आहे मला ई टेंडरिंग कसं भरायचं काय सर्व. ते माझे पण झालेले क्लासेस. तर आता माझं इथं प्रायव्हेट शॉप आहे, भातचा असतो आपला, तो सर्व काम करतो इथं. ऍपचं नाव काय म्हटलं? भगत टेक्नो आय टी सोल्युशन. भगत टेक्नो आय टी सोल्युशन. भगत टेक्नो, भगत टेक्नो म्हणून आहे ना? बलभीम सूर्यवंशी, बलभीम शाहूराज सूर्यवंशी पाटील. सर लातूर में कहाँ है आपकी शॉप? कहाँ पर है? आदर्श आदर्श कॉलोनी शिवाज चौक के नजीक. नाम क्या है सर ऑफिस का? मौली कंस्ट्रक्शन करके. मौली कंस्ट्रक्शन कर. भगत टेक्नो म्हणून आहे बघा ऍपचं नाव. ठीक आहे, क्लोज करायचं सेशन. करा सर. चालतं, ओके.